मंडळी, मी उल्का नगरकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2021 ची अध्यक्ष. यावर्षी आपण मंडळामध्ये वेगवेगळ्या विविध ऍक्टिव्हिटी सुरू केलेल्या आहेत. त्यातलीच एक ऍक्टिव्हिटी म्हणजे इतिहास मंच, जी दर आठवड्याला आपल्याकडे शुक्रवारी रात्री 8 वाजता असते. आणि त्याच्यामध्ये कॉर्डिनेटर आहेत चेतन रेगे आणि शलाका पालकर आणि इसिलिये जान आहेत प्रसाद अथणीकर. सर्वप्रथम ही आयडिया जेव्हा सुरुवातीला साहित्य कट्टा आणि अध्यात्मपीठ सुरू झालं त्यावेळी चेतनने माझ्याकडे मांडली होती की आपण इतिहासाविषयी पण काहीतरी करायची गरज आहे उलका, त्याच्याबद्दल विचार कर. मी म्हटलं हरकत नाही, तू जर त्याची जबाबदारी घेणार असशील दर आठवड्याला तिथे तुला उपस्थित राहावं लागेल. म्हणजे मे बी एखादाच श्रोता येईल किंवा 10 येतील किंवा 100 येतील, पण यू हॅव टू बी देअर. तर त्याने आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली. सो थँक्यू चेतन. आणि आपण हा म्हणजे इतिहास मंच सुरू केल्यापासून आतापर्यंत बरेच लोकांनी, म्हणजे इव्हन भारतातले पण वक्ते आलेत आणि आपले लोकल वक्त्यांनी पण इथे त्यांचे विचार इथे मांडलेत वेगवेगळ्या विषयांवर. अच्छा, ह्याच्या पुढे पण आपण वेगवेगळ्या विषयांचे इथे घेऊन येणार आहोत. तर आता मी जास्ती वेळ न घालवता याच्यामध्ये मी इसिलिये जन, जो प्रसाद अथणीकर आहे, जो व्हीपी पण आहे, त्याला 2 मिनिटं बोलायला रिक्वेस्ट करते. ओव्हर टू प्रसाद. नमस्कार मंडळी, मी प्रसाद अथणीकर, महाराष्ट्र मंडळ शिकागोचा उपाध्यक्ष या वर्षीचा आणि इतिहास मंचाचा इसिलिये जन. चेतन रेगेनी ज्यावेळी इतिहास मंचाची कल्पना आम्हाला सांगितली तर आम्हाला खूप आवडली. आणि बेसिकली मला इतिहासात खूप आवड आहे, म्हणजे जसं रिसर्च वगैरे काही करत नाही, पण इट्स लाईक लहानपणापासूनच इतिहास वाचणे आणि बघणे ह्याच्यावर मला खूप आवड आहे. तर ज्यावेळी चेतननी कल्पना सांगितली तर आम्ही म्हणजे डोक्यावर धरून त्याला उचललेलं आहे की इट्स लाईक इट्स अ बेस्ट आयडिया, गो फॉरवर्ड विथ इट. आणि आता आम्ही विविध इतिहासकारांकडून पण आम्ही काही लेक्चर झालेत आणि आता आपले MMC मधले पण काही लोकांनी लेक्चर घेतलेले आहेत, तर आजचा लेक्चर पण चांगला आहे. तर चेतन, ओव्हर टू यू, यू कॅन इलॅबोरेट ऑन टुडेज लेक्चर. थँक्स. थँक्यू उल्का आणि प्रसाद. सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळाचे खूप खूप आभार. आपलं हे म्हणजे आता बरेच सेशन्स झालेले आहेत, अनेक श्रोत्यांनी आपल्या म्हणजे ही इंट्रोडक्शन बरेचदा ऐकलेली आहे, परंतु काही मागच्या 1-2 आठवड्यामध्ये बरेच नवीन आपल्या ग्रुपमध्ये सभासद म्हणून आलेले आहेत, तर त्यांना आपण इतिहास मंचावरती काय करतो याची साधारण थोडक्यात ओळख करून देण्यासाठी आपण इतिहासाचे वेगवेगळे विषय घेऊन येतो तो आणि त्याच्यावरती कोणीतरी अभ्यासक आपल्यापैकीच किंवा भारतातून कोणी त्या विषयामधला तज्ज्ञ असेल तर त्याचे त्या विषयावर आपण इथे व्याख्यान वगैरे काहीतरी आयोजित करतो, त्याच्यावरती चर्चा करतो, प्रश्नोत्तर वगैरे. ह्याच्यातून बेसिकली सर्व सामूहिकरित्या आपण इतिहासातल्या वेगवेगळ्या विषयांना धरून आपण त्याचा अभ्यास करतो. तर मुळात इतिहासाची आपल्याला ओळख लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टींमधून झालेलीच असते, परंतु जेव्हा आपण शिक्षणाच्या दृष्टीने वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश करतो तर इतिहास असा सखोल आपण अभ्यास करण्याचा बरेचदा राहून जातो, बहुतांश लोकांच्या बाबतीत असं आहे. परंतु आपली आवड मात्र तशीच असते, गोष्टी आपल्याला ऐकायला आवडत असतात. आपण चित्रपटांमध्ये, कादंबऱ्या, TV सिरियल्स वगैरे ह्याच्यामधून आपण ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु इतिहास आणि सत्य ह्यामध्ये बरेचदा आपल्याला प्रोपॅगंडाच्या ह्याच्यामध्ये आपण अडकतो. नक्की इतिहास म्हणजे काय आहे, जो आपण संदर्भ देऊन तो सिद्ध करू शकतो, त्याच्यासाठी वेगवेगळे पुरावे आपण निर्माण करू शकतो आणि देऊ शकतो लोकांच्या समोर आणि त्याची तर्कानुसार व्यवस्थित मांडणी करू शकतो. आणि इतिहासाचा ह्याच्यातून आपण नुसतंच पूर्वीचा अभ्यास करतो असं नव्हे की पूर्वीच्या लोकांचं काय होतं जीवन, परंतु आपण आत्ता वर्तमान काळात सुद्धा त्याचा म्हणजे इतिहासातनं जो आपण प्रवास करत आलेलो आहोत तर वर्तमान काळात सुद्धा त्याची मोठी भूमिका असते आणि भविष्य काळाचं पथदर्शन पण आपल्याला त्याच्यातूनच होत असतं. त्यामुळे इतिहास हा फार महत्वाचा विषय आहे आणि आपण त्याची जाणीव आपण सगळेच जण ठेवतो आणि त्याचा अभ्यास आपण करणे आणि त्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्ती मिळणे आणि त्याच्यातून आनंद मिळवणे हाच काय तो आपला प्रामाणिक उद्देश आहे या इतिहास मंचाचा. तर आतापर्यंत काही विषयांची मांडणी झालेली आहे, जसं शिवजयंतीचं व्याख्यान माझं एक होतं, तर सुभाष काकांनी
तीन मोठी व्याख्यानं दिली सिंधू आणि सरस्वती सिव्हिलायझेशन वरती, आणि लोकांना त्याच्यामध्ये बराच प्रतिसाद पण मिळाला. तर त्याच्याच विषयाला जोडून आज आपण आपल्यापैकी शिकागोतले प्रणिल वैद्य म्हणून आहेत, तर त्यांचा आपण एक विषय घेऊन आलो आहोत. विषयाचं नाव आणि फ्लायर तर ग्रुपवरती पाठवलेलाच होता सगळीकडे, प्राग ऐतिहासिक आणि प्राचीन कालखंड कहाणी मानवी स्थलांतराची. तर मी त्याच्यासाठी प्रणिल वैद्य यांना आमंत्रण देतो. तर मी प्रणिल वैद्य, परत एकदा धन्यवाद चेतन, उल्का, प्रसाद आणि शलाका. सर्वप्रथम हा कालखंड मी जो चूज केलेला आहे हा फार मोठा कालखंड आहे. अप्रॉक्सिमेटली 550 मिलियन वर्षाचा मी कालखंड निवडलेला आहे. होपफुली हा फास्ट जाईल, होपफुली हा फार ड्राय शुष्क कंटाळवाणा होणार नाही. आणि जरा तुम्ही जरा इथे तिथे बघितलं तर 20-30 मिलियन वर्ष अशी सहज निघून गेलेली असतील. होपफुली तुमचा इंटरेस्ट राहील असं मी आशा करतो. तर थोडक्यात आपण हा कालखंड तीन भागामध्ये करणार आहोत. पॅलिओ हिस्ट्री अप्रॉक्सिमेटली 543 मिलियन इयर्स ते 6 मिलियन इयर्स एवढं मागे आपण जातोय. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली प्री हिस्ट्री आणि 6 मिलियन वर्ष आणि ते 4000 वर्षापर्यंत जाते. आणि प्रोटो हिस्ट्री म्हणजे जेव्हापासून लिहायची सुरुवात झाली, क्युनिफॉर्म म्हणा किंवा दगडावर म्हणा, तर तेव्हापासून 4000 वर्षापासून ते आतापर्यंत. तर हे तीन कालखंड आपण आता बघू. त्यातली थीम आहे मायग्रेशन, स्थलांतर, स्थित्यंतर, ह्युमन एक्सपिरियन्स किंवा मानवी जीवन जे आहे ते कसं प्रगत होत गेलं त्याची एक ही झलक आहे. तर मी फार डिटेल मध्ये कुठच्याच टॉपिक मध्ये जाणार नाहीये. आणि त्याचं मुख्य रिझन असं आहे की प्रत्येक टॉपिक हा एक एक ते 4-4 तासाचा कॉन्टेंट आहे. आपण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, तर ही फक्त झलक आहे असं अज्युम करा. सगळ्यात पहिल्यांदा एक डिस्क्लेमर म्हणजे मी अँथ्रोपोलॉजिस्ट नाहीये, आर्किओलॉजिस्ट नाहीये किंवा जेनेटिसिस्ट पण नाहीये. मी आहे एक हॉबीस्ट. तर इतिहासाची आवड या सदराखाली हे सगळं येतं. तर मी असा दावा करत नाही की हे सगळं परफेक्ट आहे. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा मी चुकीचं काही सांगत असेल तर डेफिनेटली मला सांगा, मी सुधारून घेईन ते. दुसरी गोष्ट, एकही स्लाइड ही मी स्वतः बनवलेली नाहीये. मी या स्लाइड्स या अभ्यासकांच्या रिसर्च आर्टिकल्स मधनं किंवा वेगवेगळ्या जर्नल्स मधनं घेतलेले आहेत. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी असे त्या जमा करत गेलेलो आहे आणि त्या माझ्याकडे साठलेल्या होत्या, त्या मी एकत्र आणून फक्त हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही दोष असतील ते माझे आहेत. समजा मी बरोबर एखादी थिअरी हायपोथेसिस मांडलं नसेल तर ते मला सुधारून घ्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, हे सायन्स आहे. म्हणजे आज जी थिअरी हायपोथेसिस आहे ते एखाद वेळेस उद्या डिस्प्रूव्ह होऊ शकतं, नवीन गोष्ट येऊ शकते आणि मी आज जे सांगतोय ते उद्या एखादं पूर्णपणे चुकीचं पण ठरू शकतं. तर हा डिस्क्लेमर फक्त लक्षात घेऊन आपण पुढे निघूया. तर हर हर महादेव ही एक इतिहास मंचाची आता मला वाटतं घोषणा झालेली आहे, तर ती घेऊन आपण पुढे सरकूया. ओके, तर सुरुवातीला आपण बोलूया पॅलिओ हिस्ट्री बद्दल. पॅलिओ हिस्ट्री म्हणजे अप्रॉक्सिमेटली 543 मिलियन इयर्स ते 6 मिलियन इयर्सचा हा कालखंड आहे. फार मोठा कालखंड आहे. मी तुम्हाला माहिती असेल की पृथ्वी आणि सूर्याची जी उत्पत्ती आहे ही 4.6 बिलियन इयर्स 4.5 बिलियन वर्ष मागे जाते. आणि ज्या पॉइंटला लाईफ इव्हॉल्व म्हणजे जीवनसृष्टी ही सुरुवात झाली ती अप्रॉक्सिमेटली 543 मिलियन वर्षावर येते. म्हणजे आपण असं अज्युम करा की पृथ्वीचं पूर्ण आयुष्य जर का 90 वर्ष असेल ह्युमन मानवी जीवनाच्या संदर्भात गेलं तर अप्रॉक्सिमेटली 40 वर्ष पहिली 40 वर्ष काहीच झालेलं नाहीये. अगदी पूर्णपणे शांतता आहे. आज पृथ्वीचं वय 45 वर्ष आहे असं तुम्ही लक्षात घ्या. त्या 45 वर्षामधली 40 वर्ष ह्याच्यामध्ये जवळपास पाणी फॉर्म झालेलं आहे, ऑक्सिजन सुरुवात झालेली आहे, पण बहुपेशीय जीव म्हणजे आपण ज्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणतो त्यांची फक्त सुरुवात झालेली आहे. त्याच्या पुढे अजून पृथ्वी गेलेली नाहीये.
याच्या पुढची जी पृथ्वीची 50 वर्ष असतील, जर का पृथ्वीचं वय आपण जर का 90 वर्ष टोटल पकडलं, तर या 50 वर्ष हे फार मोठी प्रगती व्हायची शक्यता आहे. कारण या 5 वर्षात जे झालं ते बघायला गेलो आपण, थोडक्यात म्हणजे मानवजात ही आलेली आहे, म्हणजे 45 वर्षे पृथ्वीचं वय असेल तर मानवजात ही शेवटच्या 1 महिन्यात फक्त उदयाला आलेली आहे. आणि त्यातले आपली जी प्रगती आहे, एक शेवटच्या 1 लाख वर्षाची जी प्रगती आहे, ही असं आपण म्हणू शकतो की फक्त 7 तास झालेले आहेत. या 7 तासामधले पृथ्वीच्या आयुष्याच्या 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये 7 तासाची फक्त आपली ही प्रगती आहे. तर हे असं अज्युम करा. आणि त्यातले जे कठीण, ज्याला आपण पॅलिओ जिओलॉजिस्ट म्हणतो किंवा पॅलिओ क्लायमेटॉलॉजिस्ट म्हणतो, त्यांचं हे काम किती कठीण आहे हे लक्षात घ्या. आपण पृथ्वीचे कालखंडाचे जर का वेगवेगळे पिरियड अज्युम करायला लागलो, तर या ही जी डायग्राम जी दाखवली जाते, मी प्रत्येक पिरियडमध्ये जाणार नाहीये, पण तुम्हाला लक्षात येईल की आपण सगळ्यात वरच्या लेअरला आहोत आणि त्याच्या खाली ऍटलिस्ट 9 ते 12 लेअर्स आहेत. आणि हे सगळे लेअर्स हळूहळू ते बनत गेलेले आहेत. जर का तुम्हाला त्याचं एक व्हिडिओ बघायचा असेल आता, तर एक म्हणजे तो पृथ्वीचा क्रस्ट कसा गेलेला आहे, तर पृथ्वीचा जो क्रस्ट आहे त्याच्यावरचे कॉन्टिनेंट्स फॉर्मेशन हे ह्या सगळ्या या इराचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हे सांगायचा उद्देश असा की प्रत्येक जे कॉन्टिनेंट आहे हे आज आपल्याला हे असं दिसत असेल, म्हणजे वरती तुम्हाला एक 0 मिलियन इयर्स ॲगो असं दिसत असेल. आपण ही सुरुवात केली होती 500 मिलियन इयर्स ॲगोने. 500 पासून 0 पर्यंत येईपर्यंत जवळपास फार मोठी चेंजेस झालेले आहेत. आणि हेही परत एकदा आपण मागे गेलो तर पृथ्वीच्या टोटल आयुष्यातल्या 45 वर्षाच्या आयुष्यातल्या हे फक्त शेवटच्या 5 वर्षातल्या घडामोडी आहेत. आपल्या दृष्टीने 2-3 गोष्टी जर का लक्षात घ्यायच्या असतील, तर एक म्हणजे भारत. तर तुम्ही बघितलं असेल की भारत हा अँटार्क्टिकाला कनेक्टेड होता आणि तिकडनं भारत हा वरती सरकत वरच्या युरेशियन प्लेटला जाऊन थडकलेला आहे. 10 मिलियन वर्षापूर्वी ज्यावेळी भारत युरेशियन प्लेटला थडकला, त्यावेळी तिथे हिमालय बनायची सुरुवात झालेली आहे. हिमालयाला ज्यावेळी आपण सगळ्यात तरुण माउंटन रेंज म्हणतो, त्याचं मेन रिझन हे आहे की त्या पॉइंटला 10 मिलियन वर्षापूर्वी हे पाणी होतं. आणि तिकडनं तिकडनं हिमालय ज्यावेळी सुरुवात झाली बनायला, तिकडनं त्या एरियामध्ये प्रेशर जी सुरुवात झाली, त्याच्या ज्या घड्या पडल्या त्या इराण किंवा तुम्हाला अगदी मेडिटरेन समुद्रापर्यंत त्या दिसू शकतील, तर त्या सगळ्या त्या घड्या पडल्या. आणि त्या पुढे त्याचं फ्लोरा आणि फॉना म्हणजे प्राणी वनस्पती त्याच्यावरही फार फरक पडलेला आहे. तर आपण ते आता बघूया पुढच्या ह्याच्यात की ते कसे फरक पडत गेले. ऑलमोस्ट 1 बिलियन वर्षापासून आपण जर का मागे गेलो तर तिथे जवळपास काहीच नव्हतं. पाण्याची सुरुवात झाली होती, ऑक्सिजन फॉर्मेशन सुरू झालं होतं बॅक्टेरियांमुळे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ती कॅम्ब्रियन एक्सप्लोजन म्हणतात, 543 मिलियन इयर्स. आता ते 543 मिलियन इयर्सच काय, ते 540 का नाही किंवा 545 काय नाही हे अजून मला कल्पना नाहीये. त्याच्यात एक सेन्सिटिव्हिटी अनालिसिस असलं पाहिजे. पण जवळपास पॅलिओ जिओलॉजिस्ट असं म्हणणं आहे की अराउंड या टाइम फ्रेम पर्यंत 543 मिलियन इयर्स या टाइम फ्रेमला कॅम्ब्रियन एक्सप्लोजन सुरुवात झाली. कॅम्ब्रियन एक्सप्लोजन म्हणजे काय, तर त्यावेळी जेलीफिशेस किंवा काही वर्म्स मॉलस्क हे सगळे समुद्रामध्ये फॉर्म व्हायला सुरुवात झाली होती. आणि समुद्रही आजच्यासारखा खारट नव्हता, गोड्या पाण्याचा समुद्र आहे पूर्ण. आणि तिकडनं खरं जीवसृष्टी आपली सुरुवात झाली. ही जी हा जो टाइम फ्रेम आहे, हा टाइम फ्रेम 543 मिलियन इयर्स हा फार महत्वाचा आपल्यासाठी समजला जातो. कारण त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने बायोलॉजिकल डिव्हर्सिटी म्हणजे जी एक विविधता आहे ती तिकडनं सुरुवात झालेली आहे. त्याच्यात दर जवळपास 5 वेळा त्याच्यात उद्ध्वस्त पण झालेली आहे. 5 वेळा आपण ज्याला मास एक्सटेन्शन म्हणतो, मास एक्सटेन्शन पण झालेलं आहे. आणि ते आपण बघूच थोडक्यात. तर ही जी थिअरी आहे अल्फ्रेड वेगनरची की कॉन्टिनेंटल कनेक्शन थिअरी जी म्हणतात, तर या थिअरी प्रमाणे ज्यावेळी गोंडवन म्हणजे गोंडवन बाय द वे हा शब्द सुद्धा आपल्या भारतातल्या गोंड जमात आहे
त्यांच्या एरिया गोंडवन एरियात ज्यावेळी ते ट्रायसिक पिरियड बद्दल संशोधन करत होते त्यावेळी त्यांनी जो घेतलेला आहे की ज्यावेळी हे सगळे कॉन्टिनेंट अँटार्क्टिकाच्या बाजूला कनेक्टेड होते त्यावेळी बऱ्यापैकी जीवसृष्टी फॉर्म झालेली आहे. ती जीवसृष्टीचं कनेक्शन होतं म्हणजे आजही जे फॉसिल्स मिळतात त्याच्यात एक कनेक्शन आहे. मी तुम्ही इथे बघितलं की साऊथ अमेरिका आणि आफ्रिकेचं फॉसिल्स हे सिमिलर आहे किंवा याच फर्नचं जे फॉसिल्स आहेत हे ऑस्ट्रेलिया अँटार्क्टिका आफ्रिका हे कनेक्टेड आहेत. आणि त्याचं मेन रिझन आहे आता आपण जे बघितलं की कॉन्टिनेंट फॉर्मेशन गोंडवन हा जो एरिया पाहिला ते त्याचं मुख्य रिझन आहे की त्याच्यामुळे हे सगळे फॉसिल्स एकत्र यायला लागले आणि ज्यावेळी कॉन्टिनेंट सेपरेट झाले तसे आपल्याला ते सेपरेट सापडतात. तर ही पहिली थिअरी. अगेन मी अशा थिअरी आता मांडत जाणार आहे पण त्याचे पुरावे वगैरे मी आत्ता डिस्कस करत नाही कारण त्यांनी बराच वेळ लागेल. तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल तर मी तुम्हाला वेगळे पुरावे किंवा पॉइंटर्स देऊ शकतो जे आपण नंतर डिस्कस करू. आपण आता डायरेक्ट जंप केली की ज्युरासिक किंवा ट्रायसिक इरामध्ये तर डायनोसॉरचं फॉर्मेशन त्यावेळी झालेलं आहे. हे सध्या आपल्यापेक्षा आपल्या मुलांना जास्त माहिती असतात की डायनोसॉरचे हजार प्रकार. पण एक लक्षात घेण्यासारखे की आर्चोसॉर हा त्यांचा मूळ पुरुष आहे. ह्या मूळ पुरुषापासून किंवा मूळ डायनोसॉर पासून असंख्य त्यांचे डायनोसॉरचे फॉर्म्स तयार झालेले आहेत. जवळपास 165 मिलियन इयर्स 165 मिलियन इयर्स डायनोसॉर्सनी पृथ्वीवर राज्य केलेलं आहे. आता हे गेले कसे हे जवळपास आता जवळपास आपल्याला सगळ्यांना माहिती असतं पण त्याचं एक कनेक्टेड रिझन मास एक्सटेन्शन सुद्धा आहे. तर मास एक्सटेन्शन काय तर अप्रॉक्सिमेटली 5 वेळा पृथ्वीवर जीवसृष्टी ही नष्ट झालेली आहे. नष्ट म्हणजे पूर्ण नष्ट नाही पण पर्सेंटेज वाईज म्हणजे फॉर एक्झाम्पल अप्रॉक्सिमेटली 440 मिलियन इयर्स मागे ऑर्डोविशियन किंवा सिल्युरियन इराच्या बाउंड्रीवर एक पहिलं एक्सटेन्शन झालेलं आहे. 84% जवळपास जीवसृष्टी नष्ट झालेली आहे. 84% जीवसृष्टी नष्ट झाल्यानंतर जे बाकी राहिली आहे ती बायोडायव्हर्सिटी पुढे जाते. तर हे तुम्ही इथे डाव्या बाजूच्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसू शकतं की या असे जवळपास 5 इव्हेंट झालेले आहेत. सगळ्यात डिव्हास्टेटिंग कठीण इव्हेंट हा होता परमियन ट्रायसिक इव्हेंट. या इव्हेंटमध्ये अप्रॉक्सिमेटली 96% जीवसृष्टी ही नष्ट झालेली आहे. आणि ही ज्यावेळी नष्ट होते त्यावेळी बायोडायव्हर्सिटी कमी होते. त्यावेळी परत जी नवीन जीवसृष्टी येते अगेन सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट हे सुरू होतं आणि त्यापासून नवीन एक इरा चालू होतो. तर हे 5 जे बाउंड्रीज आहेत अप्रॉक्सिमेटली 440 मिलियन वर्षापूर्वी पहिलं, त्याच्यानंतरचं दुसरं जे आहे ते परमियन आणि ट्रायसिकच्या बाउंड्रीवर दुसरं आहे, तिसरं आहे ते ट्रायसिक आणि ज्युरासिकच्या बाउंड्रीवर आहे आणि चौथं त्याच्यावर ज्युरासिकच्या आधी आणि नंतर एक पॅलोजिनच्या बाउंड्रीवर आहे. 6वं जे मास एक्सटेन्शन समजलं जातं ते आहे अँथ्रोपोसिन. म्हणजे आपण सध्या अँथ्रोपोसिनमध्ये राहतोय म्हणजे मानवाने निर्माण केलेलं मास एक्सटेन्शन. सध्या काय होतं की जसा मानव हा 8 बिलियन पॉप्युलेशन पर्यंत जातोय तसं बाजूचं आजूबाजूचं जंगलं किंवा समुद्रातले डिव्हर्सिटी आहे ती कमी होत चालली आहे. आणि किती पर्सेंट कमी होते ते अजून कळायचं आहे कारण ही फार स्लो प्रोसेस आहे. आणि अराउंड 1950 पासून ही प्रोसेस ऍक्सेलरेट झालेली आहे. तर त्याच्यामुळे अँथ्रोपोसिन हे सध्याचं 6वं मास एक्सटेन्शन समजलं जातं. पण त्याच्या आधी 5 झालेली आहेत. 96% ऍज आय मेन्शन परमियन आणि ट्रायसिकच्या बाउंड्रीवर सगळ्यात जास्त मास एक्सटेन्शन मोठं झालेलं आहे. तर ह्याच्यातनं लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की पृथ्वी ही रिकव्हर होते. पृथ्वीचा हा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे बायोडायव्हर्सिटी किंवा जे जीन्स आहेत जे प्राणी किंवा प्राणी पक्षी वनस्पती ज्या आहेत या टिकण्याचा हा प्रश्न आहे. त्या दरवेळी नवीन काहीतरी येतं डेफिनेटली पण तरी सुद्धा जुन्या गोष्टी गेलेल्या असतात. म्हणजे जसं डायनोसॉरचं झालं ट्रायसिक आणि ज्युरासिकच्या बाउंड्रीवर डायनोसॉर पूर्णपणे नष्ट झाले
आणि पण त्याच्यानंतर डायनासोरचे जिनॉम सोडून आपण काहीच बघत नाही. तर मानवाचं तसं होईल का तर शक्य आहे, पण बाकीच्या जीवसृष्टीचं जे एक्सटेन्शन सुरू झालेलं आहे मानव निर्मित, तो एक हा मोठा प्रश्न आहे सध्याचा. तरी सुद्धा मागच्या परमियन ट्रायसिक इव्हेंट नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये डिव्हर्सिटी वाढलेली आहे हे सुद्धा खरं आहे. म्हणजे हा तुम्ही ग्राफ बघितला तर हा ग्राफ क्लिअरली हा दाखवतो की डेफिनेटली डिव्हर्सिटी वाढलेली आहे. ही शेवटची मास एक्सटेन्शनची कंडिशन कशी झाली, तर ज्याच्यामुळे आपण जुरासिक इरानंतर आपण असं बघितलं होतं की डायनासोर नष्ट झाले पूर्ण, ते एक चिक्सलप म्हणून एरिया आहे मेक्सिकोमध्ये. मला वाटतं तुम्हाला कल्पना असेल की मेक्सिकोच्या बॉर्डरवर तो तिथे एक क्रेटर क्रॅश झालेला आहे. 65 मिलियन वर्षापूर्वी एक डेन्व्हर शहराच्या साईजचा ॲस्टेरॉइड पृथ्वीवर आदळलेला आहे. त्या इम्पॅक्ट नंतर 96% जवळपास प्राणी वनस्पती या नष्ट झाल्या. आपण ज्याला सध्या न्यूक्लिअर विंटर म्हणतो तसा हा एक ॲस्टेरॉइड विंटर सारखा होता. ऑलमोस्ट काही पर्सेंट 4% प्राणी सृष्टी जिवंत राहिलेली आहे त्याच्यानंतर, आणि त्याच्या खुणा अजूनही सापडतात. एक लक्षात घ्या की भारतामध्ये जे आपण ज्याला डेक्कन ट्रॅप म्हणतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या आजूबाजूला रांगा कशा निर्माण झाल्या, बॅसाल्ट लावा फ्लोज, त्याचं एक रिझन हेही दिलं जातं. अजून ते प्रूव्ह झालेलं नाहीये, ही अजूनही ते हायपोथिसिस आहे की एका बाजूला पृथ्वीवर चिक्सलप क्रेटरनी इम्पॅक्ट केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पोटेन्शियली व्होल्कॅनो फ्लोज सुरू झालेले आहेत. अजून ते कॉज अँड इफेक्ट व्हायचंय, पण ऍटलिस्ट चिक्सलप क्रेटरचा तरी इम्पॅक्ट हा क्लिअर आहे. तर हे 65 मिलियन इयर्स पर्यंत. आता आपण जर थोडं पुढे सरकून प्री हिस्ट्री पर्यंत पोहोचूया, तर प्री हिस्ट्री मध्ये अप्रॉक्सिमेटली 6 मिलियन किंवा 60 लाख वर्ष इथपासून ते ट्रॅक करायला सुरुवात होतो. आता हे खाली तुम्हाला माणसाचे जी उत्क्रांती दिसते, जवळपास 2 ते 6 मिलियन वर्षापूर्वीचे जे अवजार आहेत, स्टोन टूल्स आपण ज्याला म्हणतो, ती सापडलेली आहेत. त्याच्यानंतर काही स्केलेटन सापडलेले आहेत, पण थोडक्यात म्हणजे त्या वेळापासून माणसाची जी स्केलेटनची साईज, बॉडी किंवा विचार करायची पद्धत, ह्या ज्या बदलायला सुरुवात झालेली आहे, त्यांनी आपला हा आता ह्युमन जिनोम किंवा होमो सेपियन जिनोम झालाय हे असं म्हणता येतं. म्हणजे आता आपण थोडक्यात पुढे गेलो होतो, तर एक फक्त त्याच्यात लक्षात घ्यावं लागतं की आईस एज, आईस एज जसं अप अँड डाऊन होत होतं त्याप्रमाणे माणसाची जी प्रगती आहे ती बदलत होती आणि मायग्रेशन पण बदलत होतं. म्हणजे आता हे नॉर्थ पोलवरनं घेतलेला एक सिम्युलेशन आहे. राईट साईडला नॉर्थ अमेरिका तुम्हाला दिसतोय आणि लेफ्ट साईडला रशिया, सायबेरिया, तो सगळा एरिया आहे. तर टिपिकली ज्यावेळी आईस एज येतं त्यावेळी बर्फाच्या ऑब्विसली जे कडे आहेत ते वाढत जातात, पण त्याच्याबरोबर पृथ्वीवरची समुद्राची पाण्याची लेव्हल सुद्धा कमी होते. लेव्हल ज्यावेळी कमी होते त्यावेळी बरेचसे सखल भाग असतात ते वरती येतात, आणि हे सखल भाग ज्यावेळी वरती येतात त्यावेळी तुम्हाला असं दिसतं की माणूस एका भूभागावर दुसऱ्या भूभागावर जाऊ शकतो, पण त्याला त्यावेळी बोटी किंवा असं काही लागत नाही. जे आपण आता जरा थोड्या वेळातच बघू की एक्झॅक्टली आईसेजचा इफेक्ट काय झाला या सगळ्या मायग्रेशन आणि माणसाच्या प्रगतीवर. ओके, त्याच्या आधी आपण जरा पुढे जायच्या आधी मी एक हे करेन की आर्किओजेनेटिक्स. आर्किओजेनेटिक्स हा जो एक पार्ट आहे, तर त्याचं मुख्य रिझन असं आहे की माणसाची जी प्रगती आहे ती आर्किओजेनेटिक्स याच्याप्रमाणे तुम्हाला मायग्रेशन ही सापडू शकतं. तर जस्ट अ क्विक बॅकग्राऊंड, लेट मी शेअर दॅट. ओके, तर
तुम्हाला याचा अर्थ का मी सांगतो ते थोड्या वेळात कळेलच, पण आर्किओजेनेटिक्सचा मुख्य अर्थ असा आहे की माणसाचा सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियल डीएनए, म्हणजे हे तुम्हाला बाहेरच्या बाजूचा मायटोकॉन्ड्रियामधले जे जेनेटिक्स आहेत ते, आणि न्यूक्लियसमधले जे क्रोमोसोम्स आणि त्याचे जीन्स आहेत ते, हे सेपरेट आहेत. मायटोकॉन्ड्रियल डीएनए जो आहे बाहेरचा, त्याच्यावरनं मॅट्रिलिनियल अँसेस्ट्री, म्हणजे ती जनरली आईकडनं मुलीकडे, मुलीकडनं तिच्या मुलीकडे असं पास होत राहते, तर या डेटावरनं तुम्हाला कळू शकतं की आईच्या साईडची एक्झॅक्टली तुमची अँसेस्ट्री कशी आहे. आणि न्यूक्लियसमधलं जे क्रोमोसोम्स आहेत, न्यूक्लियसमध्ये तुम्हाला माहिती आहे की 23 pairs, 46 क्रोमोसोम्स असतात, त्यातलं एक पेअर आहे ती ज्याच्यावर सेक्स क्रोमोसोम्स आपण ज्याला म्हणतो, तर वाय क्रोमोसोम जे डिसाईड होतं त्याच्यावरनं आपल्याला वडिलांची साईड कळते. तर बऱ्याच वेळा आता हे असे उल्लेख येतील की मायटोकॉन्ड्रियल डीएनए असं लक्षात ठेवा की ते आईच्या साईडचं आहे आणि वाय क्रोमोसोम डीएनए हे वडिलांच्या साईडचं आहे. तर या दोन गोष्टी जर का ट्रॅक करत गेलं आणि सफिशियंटली आपण डेटा जमा केला तर आपल्याला बऱ्यापैकी ह्युमन मायग्रेशनची पण इन्फॉर्मेशन कळू शकते. ही आता गेल्या 20-25 वर्षातला हा बऱ्यापैकी मिळालेली ही इन्फॉर्मेशन आहे. जनरली असं वर्क होतं की तुम्हाला एखादा जुना सांगाडा असतो, तुम्हाला माहिती असतं की हा 5000 वर्ष जुना आहे. फॉर एक्झाम्पल 5000 वर्षापूर्वीचा सांगाडा आणि तुम्ही सध्याचं मॉडर्न ह्युमन, सध्याचा व्यक्ती, यांना तुम्ही ज्यावेळी कम्पेअर करता त्यांचं जेनेटिक्स, त्यावेळी तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळते की या जीन्समधनं ट्रान्सफर कसे झालेले आहेत, यांचं कुठच्या अँसेस्ट्रीमधनं ही व्यक्ती आलेली आहे. म्हणजे आज आपण तुम्ही जर का 23 अँड मी कडनं समजा तुमचं डीएनए टेस्टिंग करून घेतलं तर एक्झॅक्टली हे तेच सांगतात. तर या 20-25 वर्षात एक्झॅक्टली ती थिअरी अँशियन डीएनए, म्हणजे जुन्या स्केलेटनच्या मधनं मिळणाऱ्या डीएनएला जर का आपण लावायला सुरुवात केली तर त्याची ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळायला सुरुवात होते. तर फॉर एक्झाम्पल ही हा जो राईट साइड चा एक ग्राफ आहे तो दाखवतोय की वाय क्रोमोसोमचं मायग्रेशन कसं झालं आणि मायटोकॉन्ड्रियल डीएनएचं मायग्रेशन कसं झालं. म्हणजे थोडक्यात म्हणजे पुरुष आणि स्त्रिया या एकत्रच मायग्रेट करत होत्या का वेगळ्या करत होत्या, आणि त्याच्यामध्ये फार मोठा डेटा आहे. तर हा डेटा वापरून बऱ्यापैकी ह्युमन जिनोमचं मायग्रेशन हे आपल्याला कळू शकतं. तर हा ग्राफ तुम्हाला दाखवतो की 6 million वर्षापूर्वी अप्रॉक्सिमेटली आपला ह्युमन जिनोमची सुरुवात दिसते. आज आपण होमोसेपियन जे म्हणतो ते ऑल द वे वरती, म्हणजे लेफ्ट हँड अपर कॉर्नरला दिसत आहेत, त्याच्याबरोबर निएंडरथल्स दिसत आहेत, पण ऍक्च्युअल जी त्याची सुरुवात आहे आपण जे ट्रॅक करू शकतो ते ऑल द वे खाली 6 million वर्ष आधी आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे सगळे स्केलेटन किंवा कवट्या किंवा काहीतरी हाडाचा एक पार्ट सापडलेला आहे. मोस्ट ऑफ द टाइम हे सगळे आफ्रिकेत सापडलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरनं हा आपण इझिली हे ट्रॅक करू शकतो की प्रगती ही कशी झालेली आहे. तर ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारख्या 2-3 गोष्टी आहेत, त्या म्हणजे होमो इरेक्टस पासून माणसाचा चेंज सुरू झाला. माणूस जे बायपेडलिझम म्हणतो किंवा उभं राहून चालणं म्हणतो ते मॅक्झिमम जास्त या पॉईंट पासून सुरुवात झालेली आहे. हायडलबर्गेसिस हा दुसरा एक आपला पूर्वज आहे. थोडक्यात जवळपास 1 लाख वर्षापूर्वी चार यांचे आपले टाईप्स अस्तित्वात होते, होमोसेपियन्स, निएंडरथल्स, देन डेनिसोवन्स आणि चौथा फ्लोरेन्सिस. हे 4 जण फक्त शिल्लक राहिले, बाकीच्या सगळे जे आपले ब्रँचेस आहेत हे आपलं फॅमिली पिक्चर आहे बेसिकली. तर माणसाच्या फॅमिली पोर्ट्रेटचे मधले बाकीच्या सगळ्या ब्रँचेस कमी किंवा नष्ट झालेले आहेत आणि फक्त 4 ब्रँचेस बाकी राहिल्या आणि त्या का नष्ट झाल्यात हा फार एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. तर हा ग्राफ आपल्याला दाखवतो की एक्झॅक्टली हे मायग्रेशन कसं झालं आणि हे असंच का, याला एक आउट ऑफ आफ्रिका थेअरी म्हणतात, हे असंच काय आपण त्याच्यावर थोड्या वेळात येऊ. पण असं अज्युम करा की आफ्रिकेमध्ये 6 million वर्षापूर्वी आपल्याला जे कवट्या किंवा स्केलेटन्स मिळतात त्या असं दाखवतात की इकडनं
म्हणजे दोन तीन कंट्री कंट्रीज मधनं इथिओपिया, टांझानिया, साऊथ आफ्रिका इथे मॅक्झिमम आपल्याला पुरावे सापडलेले आहेत. तिकडनं मानवाची उत्क्रांती सुरू झाली. दोन त्यांच्या पद्धतीने ते आफ्रिकेतनं बाहेर पडलेले आहेत. एक तर हा खालचा सौदी अरेबियातनं जाणारा राऊट. एक लक्षात घ्यावं लागतं इथे परत एकदा आयसेजचा रेफरन्स येतो की मध्ये जे आपल्याला रेड सी किंवा पर्शियन गल्फ दिसतंय तिकडे पाणी आत्ता दिसतंय, पण ज्यावेळी हे मायग्रेशन सुरू होतं त्यावेळी तिथे पाणी कमी होतं किंवा नव्हतं, म्हणजे सखल भाग आहे. तर ज्यावेळी आयसेज असतं किंवा ज्यावेळी पाणी नसतं त्यावेळी हे मायग्रेशन पॉसिबल असतं. तर पोटेन्शियली हे सगळे मायग्रेशन पाथ तसे रिक्रिएट झालेले आहेत. काही स्पॉटमध्ये अजून एक ऍडमिक्सचर झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही वरची जी एक ब्रँच आहे आफ्रिकेतनं युरोपमध्ये जाणारी, ती ब्रँच आहे निएंडरथालची टिपिकली, आणि ही खालची जी ब्रँच आहे ही जी भारतातनं साऊथ ईस्ट एशियामध्ये जाते ही अजून एक दुसरी ब्रँच आहे आणि होमो इरेक्टसचीच ब्रँच आहे. पण ही नंतर खाली उतरून जवळपास साऊथ ईस्ट एशियामध्ये ऑलमोस्ट ऑस्ट्रेलियापर्यंत ही ब्रँच पोचलेली आहे. त्याच्यावरती अजून एक ब्रँच आहे ती म्हणजे डेनिसोवन्स म्हटलं जातं. तर डेनिसोवन्स म्हणजे हे डेनिसोवा केव्ह वरती सायबेरियामध्ये त्यांचं पुरावा सापडलाय आणि तो आहे फक्त एका दाताचा पुरावा आहे. एका दातावरनं स्वर्ग गाठणं हे त्या जेनेटिक्सनी पॉसिबल केलेलं आहे गेल्या 15 वर्षांमध्ये. तर निएंडरथाल ही एक व्हॅली आहे जर्मनीमध्ये. निएंडरथाल निएंडर व्हॅलीमध्ये त्याच्या केव्ह मध्ये सापडलेल्या हे जे स्केलेटन्स आहेत त्याच्यावर त्यांना नाव दिलेलं आहे आणि हे बऱ्यापैकी वेगळे आहेत. असं म्हटलं जातं की निएंडरथाल आणि ह्युमन्स म्हणजे होमोसेपियन्स आपण जे आहोत आपलं सेपरेशन अराउंड 7 लाख वर्षापूर्वी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटत राहिलोय आणि थोडंफार इंटरब्रिडिंग पण झालेलं आहे आणि पण तरी सुद्धा ब्रँच ह्या वेगळ्याच राहिल्यात. त्याच्यानंतर निएंडरथाल आणि डेनिसोवन्स यांचंही इंटरब्रिडिंग झालेलं आहे आणि शेवटी होमोसेपियन्स आणि डेनिसोवन्सचं इंटरब्रिडिंग झालेलं आहे जे आपण बघूच थोड्या वेळामध्ये. तर या पॉइंट पासून हे एक्झॅक्टली कधी झालं ते आपण तिकडे येऊच परत, पण या क्षणी असं एवढंच लक्षात घ्या की 4 ब्रँचेस आहेत 1 लाख वर्षापूर्वी आणि चारही ब्रँचेस हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी मायग्रेट होत आहेत आणि फायनली म्हणजे अराउंड 30,000-40,000 वर्षापर्यंत फक्त होमोसेपियन्स राहत आहेत. तर ही स्लाइड दाखवते आपल्याला की कुठे कुठे आपल्याला हे फॉसिल्स सापडलेले आहेत. होमिनिन फॉसिल्स ज्याला म्हणतात हे फॉसिल्स आहेत जवळपास 5 कंट्रीजमध्ये, इथिओपिया, चॅड, केनिया, टांझानिया, साऊथ आफ्रिका, आणि जवळपास 6 मिलियन वर्षापर्यंत हे जातात. अगेन पॅलिओ जिओलॉजिस्ट अँथ्रोपोलॉजिस्ट यांचं हे फील्ड आहे. त्यांनी हे जवळपास 150 वर्ष तरी ऍटलिस्ट आर्किओलॉजीमधले हे चेंजेस चालू आहेत. ह्या फॉसिलमधनं 2 गोष्टी कळतात. एक म्हणजे आफ्रिकेमध्ये हे जे फॉसिल्स मिळतात त्याच्या आधीचे फॉसिल्स बाकी कुठच्याही कॉन्टिनेंटवर मिळालेले नाही आहेत. होमो सेपियन्स तर आहेच, पण आपल्या ब्रँचच्या कुठच्याही दुसऱ्या एखाद्या आपल्या चुलत भावांचं किंवा मामे भावांचं असं कोणाचंही जे स्केलेटन्स हे कुठेही सापडलेले नाही आहेत. आणि ते मुख्य पुरावा आहे की आउट ऑफ आफ्रिका थिअरी ही खरी असली पाहिजे. आपण जर का नेक्स्ट स्लाइड बघितली तर 2 हायपोथेसिस म्हटले जातात. एक म्हणजे मल्टायरिजनल हायपोथेसिस आणि दुसरा आउट ऑफ आफ्रिका थिअरी. मल्टायरिजन हायपोथेसिस म्हणजे थोडक्यात म्हणजे आफ्रिकेत फक्त मानव जन्माला येऊन बाहेर पडलेले नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी मानवाचा उगम झालेला आहे आणि तिकडेच वेगवेगळ्या पद्धतीने उत्क्रांती होऊन एकत्र आलेला आहे. आणि आउट ऑफ आफ्रिका थिअरी थोडक्यात सांगते की एकाच ठिकाणी आफ्रिकेमध्येच आपण जन्माला आलो आणि पूर्ण जगामध्ये आपण विस्तार करत राहिलेलो. पुरावे सध्या दाखवतात की आउट ऑफ आफ्रिका थिअरी खरी आहे, कारण मी आधी ते म्हटल्याप्रमाणे 6 मिलियन वर्ष जवळपास आपल्याला पुरावे सगळे आफ्रिकेत सापडतात.
कुठच्याही बाकीच्या कंट्री मध्ये कॉन्टिनेंट वर मध्ये कुठेही आपल्याला पुरावे सापडत नाहीत की मानवाचं अस्तित्व 1 लाख वर्षाच्या आधी कधी होतं. तर ते एक सगळ्यात मोठं रिझन आहे. दुसरं रिझन आहे मायटोकॉन्ड्रियल ईव, म्हणजे आपण जर का एखाद्या व्यक्तीचं मायटोकॉन्ड्रियल डीएनए हा जो पार्ट आहे की जो आई कडून मुलीकडे ट्रान्सफर होतो तो जर का बॅकट्रॅक करत गेलो तर आपण जर का मागे जात गेलो तर 2 लाख वर्षापर्यंत जी एक व्यक्ती सापडते ती जवळ आफ्रिकेमध्ये सापडलेली आहे. तर त्या स्केलेटनमुळे आपण तो ट्रॅक करू शकतो की त्या व्यक्तीच्या स्केलेटनमध्ये मिळालेला डीएनए आणि सध्याच्या एखाद्या कुठच्याही बाईचा डीएनए हा ट्रॅक करता येऊ शकतो आणि तो एक डायरेक्ट कनेक्शन दाखवतो. त्याच्या मागेही जाता येईल पण पुरावे मिळाले तर ते करता येऊ शकतो, पण सध्या तरी ते क्लिअरली डिफाईन करता येतं. दुसरं असं की आफ्रिकेच्या बाहेरचा जो पहिला एव्हिडन्स आहे कुठच्याही स्केलेटनचा हा जवळपास 80,000 ते 90,000 वर्षापूर्वीचा आहे. तो आहे इस्रायलमधला आणि तो क्लिअरली एक मायग्रेशन पाथ दाखवतो आफ्रिकेमधनं बाहेर पडण्याचं. त्याच्यात एक मल्टिपल वेव्स आहेत, म्हणजे जास्त एका मायग्रेशनचे आपण बघितलं की 2 तरी वेव्स आहेत, एक निएंडरथल बाहेर पडलेले आहेत आणि होमोसेपियन्स बाहेर पडलेले आहेत. पण ॲट द सेम टाइम ते दोघं एकाच वेळी काही वेळा एकाच एरियात पण एकत्र राहिलेले आहेत, पण त्यांचा कधी संघर्ष झालाय असं पुरावे सापडलेले नाही आहेत. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता हा वरचा जो 2 स्केलेटन्स आणि कवट्या दिसत आहेत, तर डावीकडची छोटी जी कवटी आहे ती होमोसेपियन आपली आहे आणि उजवीकडची आहे ती निएंडरथलची आहे. दोघांचा मेंदूची साईज बऱ्यापैकी सेम समजली जाते. निएंडरथल थोडे बुटके पण थोडे जाडे किंवा बसके जरा होते, फार काही फरक नव्हता. खरं सांगायचं तर निएंडरथल यांच्यामध्ये एक कम्युनिटी ऑर्गनायझेशन जास्त दिसतं. ते जवळपास 50,000 वर्षापूर्वी ते स्टोन टूल्स डेफिनेटली करत होते, पण मुख्य म्हणजे एक शेल्स किंवा सी शेल्सनी जे ज्वेलरी करायला लागले होते. ज्यावेळी ज्वेलरी येते त्यावेळी असं तुम्हाला दिसतं की एक सोसायटी समाज बनायला लागलेला आहे. त्यांच्यामध्ये निएंडरथलमध्ये पुरण्याची एक प्रथा अस्तित्वात होती आणि त्याच्यामुळे निएंडरथल त्यांचे आपल्याला सांगाडे सापडतात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की होमोसेपियन्स आपले त्या काळातले सांगाडे जवळपास सापडत नाहीत आणि त्याचं रिझन असं समजलं जातं की होमोसेपियन्स मध्ये मोस्टली पुरण्याची प्रथा नव्हती. ते बाहेर एखाद्या ठिकाणी असंच प्रेत सोडून द्यायचे किंवा क्रिमेट करायचे, दोनपैकी एक. त्याचे पुरावे सापडलेले नाहीत एक्झॅक्टली, पण बरायल डेफिनेटली नव्हतं एवढं नक्की. जवळपास 80,000 वर्षापूर्वी ब्रेन पॉवर मध्ये एकदम इन्क्रीज, म्हणजे अचानक एकदम वाढल्यासारखं दिसायला लागलं. लँग्वेज डेव्हलपमेंट जे म्हटलं जातं, भाषा वाढणं हे एक त्याचं मुख्य कारण समजलं जातं. आणि त्याच्यामुळे समाज एकत्र यायला लागलाय असंही दिसतं. म्हणजे भाषा, समाज आणि ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर मोस्ट लाईकली त्यांचं खाणंपिणंही सुधारलंय असं वाटतं. म्हणजे ॲव्हरेज लाईफ स्पॅन वाढलाय, खाणंपिणं सुधारलंय, तर या गोष्टीमुळे त्यांची मेंदूची साईज आणि विचार करायची पद्धत बदलली असं दिसायला लागतंय. तर 80,000 वर्षापूर्वी हा फरक डेफिनेटली दिसतो आणि हा युरोपमध्ये दिसतो जिथे नियांड्रथाल पोचले होते. भारतासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 75,000 ते 74,000 वर्षापूर्वीची एक साईट आहे भारतात, ज्वालापुरम म्हणून. त्या ज्वालापुरम साईटला मध्ये जे काही स्टोन टूल्स सापडतात ते एक्झॅक्टली त्यावेळी असलेल्या आफ्रिकेतल्या टूल्स सारखे आहेत, जवळपास समकालीन आहेत. पण तिकडे काही सांगाडा किंवा कवटी किंवा काहीच सापडलेलं नाहीये. तर हा अजूनही जरा एक हायपोथेसिस चालू आहे की एक्झॅक्टली भारतात हे कधी पोहोचले, पण अराउंड 75,000 ते 50,000 वर्षापूर्वी भारतामध्ये डेफिनेटली अस्तित्वात होमोसेपियन्स होते याचे पुरावे आहेत. ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी ही सगळ्यात शेवटची अजून गोष्ट होती त्यावेळी, तर ती 45,000 वर्षापूर्वी ते तिकडे पोहोचलेले आहेत आणि आपण ते बघू ते परत एकदा.
आणि मी म्हटल्याप्रमाणे जरी कॉन्फ्रंटेशन नसलं होमो सेपियन्स आणि निएंडरथॉलमध्ये तरी सुद्धा त्यांच्यात एक इंटरब्रिडिंग किंवा कॉम्पिटिशन होती असं काही पुरावे आहेत. म्हणजे आजही युरोपियन्स किंवा ईस्ट एशियनमध्ये एक 2% जेनेटिक पर्सेंटेज आहे जे निएंडरथॉलकडनं आलेलं आहे. सगळ्याच पॉप्युलेशनमध्ये नाही येते आणि त्याचं हेच मायग्रेशन हेच रिझन आहे की जर का होमो सेपियन्सची एक ब्रँच आहे ही भारतात किंवा वरती सायबेरियात पोचली आहे ज्याच्या नंतर दुसऱ्या ब्रँच निएंडरथॉलच्या ब्रँच युरोपमध्ये होमो सेपियन्स बरोबर जर का इंटरप्रिटिंग झालेलं असेल तर ते ऑब्व्हियसली भारतातल्या ब्रँचमध्ये येणार नाही. तर 2% जवळपास 2-5% असं म्हटलं जातं की निएंडरथॉलची एक ॲन्सेस्ट्री जेनेटिक ॲन्सेस्ट्री होमो सेपियन्समध्ये अजूनही आहे आणि त्याचे काही फायदे आणि तोटे पण आहेतच जे आपण कधीतरी बघू नंतर. एक फायनली म्हणजे क्रॉस ओव्हर फ्रॉम एशिया टू अमेरिका तर ते आपण थोडक्यात थोड्या वेळात बघूच पण बेरिंग लँड ब्रिजवरनं याच समुदायांनी क्रॉसओव्हर केलेलं आहे आणि हे आपले नेटिव्ह अमेरिकन्सचे सर्वात पहिले पूर्वज होते. तर थोडक्यात आत्तापर्यंतच्या ज्या सगळे पुरावे आहेत ते दाखवतात की आउट ऑफ आफ्रिका थिअरी ही जास्त फर्म आणि साऊंड आहे आणि पृथ्वीवरचे जे आपण सगळ्यात होमो सेपियन्स आज जे दिसतोय तर वी आर ऑल आफ्रिकन्स ॲट द एंड ऑफ इट. जवळपास परफेक्ट प्युरिफाईड असलेली एक जी ब्रँच म्हटली जाते ती ही 15,000 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यानंतरचे जे सगळे होमो सेपियन्स आहेत हे कम्प्लिटली ॲडमिक्शर आहे वेगवेगळ्या पद्धतीने मिक्स झालेलं आहे आणि पण त्याच्या आधीचे जे आहेत ते ज्याला आपण पूर्णपणे आफ्रिकन ब्रँच म्हणू शकतो. तर नंतरचं ही स्लाइड दाखवते की जवळपास 2 मिलियन वर्षापासून जो एक होमो हॅबिलिस हा जो होता आपला जो पूर्वज त्या पूर्वजापासून आपली उत्क्रांती कशी झाली तर तुम्हाला इथे दिसू शकेल की होमो हॅबिलिस होमो इरेक्टस आणि सध्या म्हणजे ऑलमोस्ट झिरो युरेशिया आणि आफ्रिका वरती बघायला गेला तर इथे तुम्हाला 4 वेगवेगळे ग्रुप्स दिसतील. लेफ्ट हँड साईडला कॉर्नरला फ्लोरेन्सिसियन्स डेनिसोवन्स निएंडरथॉल्स आणि सेपियन्स. तर आता हे 4 ग्रुप असताना फक्त होमो सेपियन्स कसे बाकी राहिले हा त्यातला एक महत्वाची गोष्ट आहे. तर मॉडर्न ह्युमन्स आजची आपली जी जेनेटिक ॲन्सेस्ट्री आहे त्याच्यामध्ये प्रायमरीली होमो सेपियन्स डेनिसोवन्स अँड निएंडरथॉल आपण तिन्ही दिसतात. युरोपमध्ये मी म्हटलं तसं होमो सेपियन्स आणि निएंडरथॉलचं कॉम्बिनेशन आहे पण ईस्ट एशियामध्ये 2 आहेत. ईस्ट एशियामध्ये ॲडिशनल डेनिसोवन्स पण दिसतात आणि अजून खाली तुम्ही गेलात तर अजून त्याचं पर्सेंटेज वाढत जात. तर आता हे मॉडर्न ह्युमन्स किंवा डेनिसोवन्स अँड निएंडरथॉलचे डिफरन्सेस आहेत. मी खोलात जाणार नाहीत पण डिफरन्सेस मायनर आहेत. तर आपल्याला हा प्रश्न पडतो की एक्झॅक्टली हे मायग्रेट झाले आणि हे कसे नष्ट झाले म्हणजे डेनिसोवन्स आणि निएंडरथॉल हे गेले कुठे. तर एक लक्षात घ्या की आता ही जी आपण थिअरी आत्ता बघत होतो आउट ऑफ आफ्रिका थिअरी की 1 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेतनं बाहेर पडलेले आहेत नंतर 40,000 वर्षापूर्वी अप्रॉक्सिमेटली युरोपमध्ये ते डेफिनेटली पोचलेले आहेत त्याच्या आधी 70,000 वर्षापूर्वी भारतात त्यांचं अस्तित्व आहे. तर हे लाल जे रंगाचे दिसत आहेत हे प्रायमरीली होमो सेपियन्स सुरुवात झालेली आहे. ब्राउनिश कलर जो आहे तो निएंडरथॉल जे युरोप मिडल ईस्ट मध्ये आणि बाकीचे ते प्रायमरीली होमो इरेक्टस आधीची ब्रँच आहे. तर नष्ट होण्याचं एक मोठं कारण समजलं जातं सध्याचं ते म्हणजे लशांप इव्हेंट किंवा ॲडम्स इव्हेंट त्याला म्हटलं जातं. तर हा लशांप इव्हेंट काय होता तर अप्रॉक्सिमेटली 42,000 वर्षापूर्वी पृथ्वीचं जिओमॅग्नेटिक फील्ड होतं ते एकदम झिरो लेवलला गेलं. म्हणजे तुमचा कंपॉस घेऊन जर का आपण डायरेक्शन बघायला गेलो तर पूर्णपणे हरवून जाणार त्याच्यामध्ये. त्याचा मुख्य इफेक्ट काय होता की जिओमॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी झिरो लेवलला जातं त्यावेळी आपल्याला जे एक प्रोटेक्शन आहे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पासून सूर्याच्या कि
किंवा कॉस्मिक रेडिएशन पासून ते प्रोटेक्शन पूर्ण जातं. म्हणजे आपण ज्याला ऑरोरा बोरियालिस म्हणतो ते ऑरोरा बोरियालिस फक्त सध्या आर्क्टिक सर्कलमध्ये दिसतं, पण जर का ते अगदीच इक्वेटरवर विषुववृत्तावर पण दिसायला लागलं तर त्याचा अर्थ असा आहे की आपलं पहिली गोष्ट यूव्ही रेडिएशन वाढलेलं आहे, कॉस्मिक रेडिएशन वाढलंय आणि पोटेन्शियली ओझोन लेअर पण पूर्ण गेलेली आहे. तर या गोष्टीमध्ये एक मोठा फरक पडला की आता हे ही थिअरी आहे, त्याचे काही प्रूफ्स आहेत आणि त्याला कॉम्पिटिंग प्रूफ्स किंवा थिअरीज अजून नाही आहेत, पण ही थिअरी अशी आहे की जे आपले पूर्वज होते जे गुहांमध्ये राहायला गेले ते वाचले, आणि हे जो कारण हा जो इव्हेंट आहे लशांप इव्हेंट हा जवळपास 800 वर्ष चाललेला आहे. जवळपास 5 ते 10 लाख हे पृथ्वीवर पॉप्युलेशन होतं, 5 ते 10 लाख वरनं जवळपास 10,000 पॉप्युलेशन आलेलं आहे 800 वर्षामध्ये, आणि एखाद वेळी ते कमी पण असू शकतं, पण सध्याची थिअरी आहे की 10,000 पॉप्युलेशन आलेलं आहे. आणि मोस्ट लाईकली अशी शक्यता आहे की हे 10,000 लोक जे होते हे गुहांमध्ये राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते वाचले. जे बाहेर ओपनमध्ये राहत होते ते यूव्ही रेडिएशन ओव्हर द जनरेशन्स त्यांच्या पिढ्या कमी होत गेल्या आणि नॅचरल सिलेक्शन प्रमाणे पूर्णपणे नष्ट झाल्या. ही शक्यता नियांडरथाल बद्दल फार मोठी समजली जाते. नियांडरथाल हे हुशार होते, आपले होमोसेपियन सारखेच होते, पण हे कंडिशनल असे होते की फक्त मे बी लकमुळे झालं का, म्हणजे त्यांची राहण्याची पद्धत जी आहे ही ओपनवर आहे, उघड्यावर राहतायत आणि गुहांमध्ये राहत नाहीयेत, तर तसंही असू शकतं. दुसरा त्याचा एक इफेक्ट दिसतो ते म्हणजे एक्झॅक्टली याच पिरियड पासून केव्ह आर्ट म्हणजे गुहांमधली चित्र सापडायला सुरुवात होते. 42,000 वर्ष हे एक डिमार्केशन समजलं जातं की ज्यावेळी जगभर गुहांमधली चित्र वाढायला लागलेली आहेत, त्याच्या आधी जवळपास केव्ह आर्ट किंवा बाहेरचा आर्ट सापडत नाही. तर हे एक मेजर रिझन समजलं जातं की एखादं नियांडरथाल नष्ट होण्याचं कारण हे असू शकतं. हे मी म्हटलं तसं हे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स आहे, हा कॉज आणि इफेक्ट एव्हिडन्स क्लिअर अजून झालेलं नाहीये. ओके, तर आपण इकडनं पुढे जरा थोडे अजून पुढे येऊया प्रोटो हिस्ट्री पर्यंत. तर ऍट व्हेरी हाय लेवल निओलिथिक, ब्रॉन्झ एज अँड आयर्न एज असे फरक समजले जातात, आणि ते फरक असे आहेत की अप्रॉक्सिमेटली 4,000 वर्षापूर्वी म्हणजे 2000 BC पर्यंत ब्रॉन्झ एज समजलं जातं. ब्रॉन्झ एज म्हणजे टिपिकली जोपर्यंत कॉपर आणि टिन याचं मिक्सचर करून ब्रॉन्झ बनवलं जातं ती कला माणसाला आता समजायला लागलेली आहे. ही जर मी फक्त बॅकग्राऊंड देतो जी आपण पुढे वापरणार आहोत, आपण परत एकदा 15,000 वर्षापूर्वीच्या कालखंडात जाऊया थोडक्यात, पण हे एकसारखे शब्द येतील. आयर्न एज ही त्याच्यानंतरच्या 1,000 वर्षाची गोष्ट आहे, जर अप्रॉक्सिमेटली 2,000 वर्ष ते 0 इसवी सन पूर्व तिथपर्यंत जाते. अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे ती म्हणजे किती पुरावे सापडलेले आहेत वेगवेगळ्या खंडांमध्ये आणि देशांमध्ये. तर हे फक्त एकच फरक आहे की हे प्रेझेंट डेच्या ऐवजी इथे 2,000 वर्ष ऍड केली आहेत, म्हणजे बेसिकली 0 BC पासून घ्यायला पाहिजे. तर वेस्ट आफ्रिकेमधले पुरावे हे 10,000 वर्ष तरी पुढे मागे जातात. लिवांट निअर ईस्ट म्हणजे अप्रॉक्सिमेटली मेसोपोटेमिया, इराक, सिरिया या एरियातले पुरावे हे अप्रॉक्सिमेटली 10 ते 15,000 वर्ष मागे जातात. भारतातले पुरावे अजूनही चालू आहेत सापडणं, पण ते 8,000 वर्ष तरी अप्रॉक्सिमेटली आहेतच. सेम विथ नॉर्थ चायना, साऊथ चायना 8,000-10,000 येतात. याच्यात दोन गोष्टी दिसत नाहीत, ते म्हणजे नॉर्थ अमेरिकन आणि आफ्रिकन. त्यातला एक मोठा फरक आहे की सिव्हिलायझेशन आणि कल्चरमधला फरक. तर सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतात, सिव्हिलायझेशनचा मुख्य फरक आहे की त्यावेळी माणसांनी कॉम्प्लेक्स सोसायटीज म्हणजे समाज किंवा शहरं बनवायला सुरुवात केलेली आहे. त्यातले
जे लोक राहतात हे सगळेच जण शेतीवर अवलंबून नाहीयेत, ते ट्रेडिंग करतायत त्यांचं, किंवा काही आहेत स्मिथी, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे कारागीर आहेत ते करतायत, आणि एक बार्टर किंवा करन्सी सिस्टम सुरू झालेली आहे. आणि हंटर गॅदरर किंवा त्याच्या आधीच्या ज्या सोसायटीज होत्या, समाज होते, ते जरा थोडे वेगळे होते, तर तो मोठा इथे फरक पडलेला आहे. तर ही फक्त स्टार्ट आहे, आपण विल कम टू दॅट अगेन शॉर्टली. तर आपण पहिल्यांदा बघूया नॉर्थ अमेरिकन मायग्रेशन पाथ. तर नॉर्थ अमेरिकेमध्ये लोक हे पोचले कसे, तर अप्रॉक्सिमेटली 15,000 वर्षापूर्वी आपण बघितलं की आईस एज चालू असताना पाण्याची लेवल बऱ्यापैकी खाली गेली होती. हा जो तुम्हाला एरिया दिसतोय बेरिंजिया, सायबेरिया आणि अलास्का मधला एरिया, तर हा जो बाहेरचा ब्राऊन एरिया आहे, तो ब्राऊन एरिया अप्रॉक्सिमेटली पाण्याची खाली गेलेली लेवल आहे. तर जे ईस्ट एशियन सायबेरियन्स ज्या आपल्या अँसेस्ट्रीज आहेत, या बऱ्यापैकी तिकडनं चालत जाऊन किंवा मायग्रेट होत अलास्कामध्ये पोचलेले आहेत. अलास्कामध्ये 15,000 वर्षे पोचल्यानंतर असे बरेच पुरावे सापडलेले की जे वरच्या अलास्का साईडला वरनं त्यांचं मायग्रेशन खाली अप्रॉक्सिमेटली ऑरेगॉन एरियामध्ये झालेलं आहे, तिकडनं दुसरी त्यांची एक ब्रँच आहे जी खाली आपल्या एरियात म्हणजे ग्रेट लेक्स एरियामध्ये सापडलेली आहे, आणि पूर्ण त्याच्यानंतरचं मायग्रेशन त्यांचं साऊथ अमेरिकेत झालेलं आहे. तर 15,000 वर्षापूर्वी बेरिंजिया क्रॉस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल असं की ऑल द वे खाली या ब्रँचेस, दोन ब्रँचेस खाली पोचत ऑलमोस्ट पेरूपर्यंत पोचलेल्या आहेत. एक लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की पेरूमध्ये या लोकांनी इंडिपेंडेंटली शेती सुरू केलेली आहे, ॲग्रिकल्चर. म्हणजे जे युरोप, एशिया, साऊथ एशियाचं जे एक वेगळं कल्चर आहे की ॲग्रिकल्चर जे सुरू झालंय हे जवळपास आजूबाजूच्या देशांनी एकमेकांना शिकवून झालेलं आहे, पण पेरूमध्ये इंडिपेंडेंटली ॲग्रिकल्चर सुरू झालंय असं एक थिअरी आहे. तर थोडक्यात ही तुम्हाला थिअरी अशी दाखवतं की नॉर्थ अमेरिकन मायग्रेशन पाथ हा 15,000 वर्षापूर्वी सुरू झाला, तिकडनं नेटिव्ह अमेरिकन्स आणि एस्किमोची जी अँसेस्ट्री आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेली आहे, हे आणि अँशियन डीएनए अनालिसिस जे आहे त्या टेक्निकनी हे लक्षात आलेलं आहे की एक्झॅक्टली हे मायग्रेशन कसं झालं आणि आजही आजच्या जनरेशनमध्ये त्यांचे जीन्सचे पुरावे कसे आहेत. नंतर आपण बघूया की ईस्ट एशियन मायग्रेशन पाथ काय होता. तर आपण आधी बघितलं की सुरुवातीला आफ्रिकेमधनं बाहेर पडल्यानंतर ह्युमन इरेक्टस, होमो इरेक्टस जो होता, ते त्याचा पहिला स्टॉप साऊथ एशियात दिसतो, त्याच्यानंतरचा स्टॉप आहे हा ईस्ट एशियात वरती दिसतो, जे त्याच्यानंतर कधी काळी नेटिव्ह अमेरिकन्स झालेले आहेत बेरिंजिया क्रॉस करून. पण त्यांची एक दुसरी ब्रँच जी आहे ती खाली उतरून जवळपास वॉलेस लाईन म्हटली जाते, एक बायोजिओग्राफिकल लाईन आहे, तर ती लाईन क्रॉस करून ऑलमोस्ट ते ऑस्ट्रेलियात पोहोचलेले आहेत. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे परत एकदा की आईस एज, की आईस एजच्या काळामध्ये पाण्याची लेवल ज्यावेळी खाली असते त्यावेळी बऱ्यापैकी तुम्ही एक एक आयलंड क्रॉस करू शकता, बेटं क्रॉस करू शकता, आणि ते झाल्याची शक्यता फार जास्त आहे. आपण आधी एक ते होमो फ्लोरेन्सिस म्हणून एक मानवाचा एक अँसेस्ट्री आपण पाहिली होती, ती एक्झॅक्टली इथेच सापडलेली आहे, आणि ती होमो इरेक्टसची स्वतःची एक ब्रँच आहे, ही आपली होमो सेपियन किंवा निएंडरथलची ब्रँच दिसत नाहीये. आणि इथे मुद्दाम एक डेनिसोवा केवचं एक ब्रँच दाखवलेली आहे की ते किती लांब होतं, पण डेनिसोवा केव जरी डेनिसोवन्स तिकडे असले तरी ऑल द वे खाली त्या फ्लोरेन्सिस जे होते त्यांच्यामध्ये सुद्धा डेनिसोवन्सचा एक अंश सापडलेला आहे. ऍट द सेम टाइम म्हणजे इथे डावीकडे निएंडरथल्स आणि उजवीकडे डेनिसोवन्स यांचा एक असा तुम्हाला एक पट्टा दिसेल की हे तिथे होमो इरेक्टस, होमो सेपियन्स बरोबरच ते पसरले होते, आणि तरी सुद्धा ते आपल्याला बेसिकली म्हणजे एकाच बरोबर हे चार जे आहेत, चार जेनॉम्स आहेत, हे एकाच बरोबर राहत होते. त्याचाच एक पुढचा पार्ट येतो की एक्झॅक्टली हे पॉलिनेशियामध्ये पापुआ न्यू गिनी आणि त्या एरियात हे कसे पोचले, त्याची एक अशी थिअरी समजली जाते की दोन थिअरीज येते तुम्हाला, एक लेफ्ट येलो ब्रँच आणि राईट ब्ल्यू ब्रँच दिसेल.
तर लेफ्ट ब्रँच ही जी म्हणतात की प्रपोज्ड ऑस्ट्रो एशियाटिक राऊट आणि दुसरा एक ऑस्ट्रोनेशियन राऊट तैवानपासून येणारा, आणि याच्याबद्दल बऱ्यापैकी आत्ता अजूनही डिस्कशन्स आणि पुरावे चालू आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे आय थिंक ऑस्ट्रोनेशियन राऊट जो आहे ती थिअरी ही जास्त आता त्याचे पुरावे आहेत आणि त्याच्यामुळे ती पुढे जाईल असं जास्त शक्यता आहे. आणि ही ऑस्ट्रो एशियाटिक राऊट आहे हा जुना राऊट आहे आणि हा सध्या मॉडर्न ह्युमन्सना कनेक्ट करत नाही अशी शक्यता जास्त आहे. चायनामध्ये बघायला गेला तर येलो रिव्हर यांगझे रिव्हरच्या बाजूला बऱ्यापैकी मानवी सांगाडे सापडतात. तर टियांगयुआन मॅन म्हणून म्हटला जातो तो जवळपास 40,000 वर्षापूर्वीची चा प्रूफ आहे. आणि त्याच्यानंतर जो होआबियनियन्स जो आहे तो 8,000 ते 4,000 वर्षात जुना आहे. तर चायनामध्येही त्याच वेळी एक्झॅक्टली हे मायग्रेशन चालू आहे. त्याच्यानंतर चायनामध्ये बाजूनी आणि बाजूनी म्हणजे जवळपास सायबेरिया रशियातून येणारे त्यांच्याबरोबरही ॲडमिक्शर झालेलं आहे. तर हे बऱ्यापैकी वेगळा ह्युमन जिनोम आहे जो अराउंड 40,000-50,000 वर्षापूर्वी फॉर्म व्हायला सुरुवात झाला होता. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, हे पॉलिनेशियन्स प्रिहिस्टो हे रापानुई मध्ये कसे भेटले ही जरा रिसेंट गोष्ट आहे कम्पॅरेटिव्हली. रापानुई म्हणजे ईस्टर आयलंड तुम्हाला माहिती असेल. तर हे इथे खाली एक बेट दिसते रापानुई. तर इथे दोन वेगळ्या कल्चरचा ऍडमिक्शर झालेला आहे. डावीकडनं येणारे पापुआ न्यू गिनी मधनं येणारे पॉलिनेशियन्स आणि राईट साईडला इथे कोलंबियातनं येणारे हे नेटिव्ह अमेरिकन्स, हे दोन्ही एका ठिकाणी जवळपास 1000 ते 1100 इसवी सन मध्ये हे पोचलेले आहेत. आणि त्यांचं एकत्र येऊन झालेलं जे मिक्सचर आहे ते रापानुई किंवा आजूबाजूच्या पॉलिनेशियन आयलंडचं कल्चर समजलं जातं. हे कम्पेरेटिव्हली ही रिसेंट सध्याची गोष्ट आहे पण ऍटलिस्ट इंटरेस्टिंग आहे. ओके, तर आपण परत येऊया मिडल ईस्ट मध्ये. तर मिडल ईस्ट मध्ये याच वेळी हे युरेशियन ऍग्रिकल्चरचं बर्थ प्लेस समजलं जातं. म्हणजे त्याचं मेन रिझन असं आहे की याच्या आधी ऍग्रिकल्चर शेतीचे पुरावे सापडलेले नाही आहेत. म्हणजे जवळपास 8,000 ते 10,000 वर्षापूर्वी, म्हणजे सॉरी 8,000 BC किंवा 10,000 वर्षापूर्वीचे जे पुरावे आहेत ते पहिले इथे सापडायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये आणि ते पुरावे तुमचं जे फॉसिल्स असतात, फॉसिल सीड्स, फॉसिल एखादे शेतीचे पुरावे, हे सगळे जे असतात हे पहिले जे आहेत ह्या क्रेसेंट, फर्टाईल क्रेसेंट म्हणतात, मुख्यतः टायग्रीस आणि युफ्रेटिस रिव्हर तिकडे सापडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्याचं जे शेती ही टेक्नॉलॉजी त्यावेळी समजली जाते की ही इजिप्तमध्ये पास झालेली आहे. तर मिडल ईस्टमध्ये आपण बघतो की इथे पहिल्यांदा शहरं फॉर्म व्हायला सुरुवात झाली आहे असं पहिला एक समज होता की 3500 साली म्हणजे 3500 इसवी सन पूर्व उरुक हे पहिलं शहर होतं. पण त्याच्या आधी एक जेरिको शहर असायची शक्यता समजली होती 5,000 वर्षापूर्वी. आपण हे परत एकदा थोड्या वेळानी एखाद्या भारतात येऊ त्यावेळी जरा असं जाणवेल की त्यावेळी समकालीन शहरं पण आहेत त्याचवेळी, पण मागे पुढे आहेत आणि त्यांची जवळपास संस्कृती ही मागे पुढे आहे. पण मिडल ईस्ट मधले जे पुरावे आहेत हे सगळे 3500 इसवी सन पूर्व पहिले सापडतात उरुक मधले. पहिल्यांदा जे क्युनिफॉर्म स्क्रिप्ट आहे ते मेसोपोटेमियामध्ये पहिलं सापडले 3100 इसवी सन पूर्व जे पहिलं स्क्रिप्ट सापडलं ते. आणि पिरॅमिड्स आहेत, गिझा पिरॅमिड, खुफू, हे सगळे अप्रॉक्सिमेटली 2000 ते 2600 इसवी सन पूर्वच्या वेळातले आहेत. रॉझेटा स्टोन, आता रॉझेटा स्टोन ही कंपनी आहे पण रॉझेटा स्टोन हा बेसिकली एक जो स्टोन ज्यांनी आपल्याला हेल्प केली की एक्झॅक्टली इजिप्शियन हायरोग्लिप्सचा अर्थ लावायला, तर तो हा जो स्टोन. तर थोडक्यात की हायरोग्लिप्स हे जवळपास 2000 वर्ष वापरले जात होते आणि हा स्टोन अराउंड 196-196 इसवी सन पूर्व मधला आहे. पण त्या एकाच स्टोनवर ग्रीक आणि हायरोग्लिप्स, इजिप्शियन हायरोग्लिप्स हे दोन्ही लिहिलेले आहे. एकच मजकूर त्यांनी दोन
भाषे दोन स्क्रिप्ट मध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे काय झालं की अचानक ग्रीक तुम्हाला वाचतायत असेल तर तुम्हाला डिकोड करून इजिप्शियन हायरोग्लिप्स वाचायला लागले आणि मग 2000 वर्ष अजून मागे जाता आलं. तर थोडक्यात की हा रॉझेटा स्टोन जो आहे त्या रॉझेटा स्टोन जो इजिप्त मध्ये सापडलाय तो बाकी ठिकाणी म्हणजे आपण एखादं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बघू थोडक्यात तर तिकडे तो अजून सापडलेला नाहीये त्या टाईपचं एखादं कन्व्हर्जन किंवा ट्रान्सलेशन करणारी गोष्ट. आणि त्याच्यामुळे अजूनही काही स्क्रिप्ट त्या अननोन राहिलेल्या आहेत. पण एक लक्षात घ्या की हे समकालीन ही संस्कृती आहे. मिडल ईस्ट मध्ये जवळपास मेसोपोटियामधनं भारतामध्ये बऱ्यापैकी ट्रेड चालू आहे त्यावेळी आणि तिकडनं येणारे जे बीड्स किंवा ज्वेलरी आहे ही दोन्हीकडे तुम्ही दिसू शकते. अजूनही ते पुरावे सापडू शकतात की हे कुठनं आलेली आहे. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी की गोबेकली टेपे म्हणून एक साईट आहे टर्कीमध्ये. ही जवळपास 11,500 वर्ष जुनी आहे. ही कुठच्याही संस्कृतीमध्ये अजूनही बसवता येत नाही आहे. तर ही जवळपास 25 वर्ष झाली आहेत ही साईट मिळून. ही साईट नंतरच्या किंवा आधीच्या एखाद्या कल्चरशी कनेक्ट करता येत नाही आपल्याला. ह्या साईटमध्ये मोठा एक फरक येते म्हणजे हे टी स्ट्रक्चर म्हणजे टी सारखे दिसणारे जे पिलर्स आहेत हे अगदी कॅरेक्टरिस्टिक आहेत या साईटचे. ही एखादी रिलिजियस किंवा कल्चरल साईट असेल अशी शक्यता आहे. पण याचं मुख्य या साईटचं एक प्रॉब्लेम असा आहे की सध्याचा जे इतिहासाचा आपला फ्लो आहे त्याच्यात हे बसत नाही साईट. आणि ती अशासाठी की पूर्ण बाकीच्या इतिहासाप्रमाणे या प्रदेशामध्ये त्यावेळी फक्त हंटर गॅदरर असणं एक्सपेक्टेड होतं. पण अचानक तुम्हाला दिसतं की हंटर गॅदररच्या मध्ये अचानक ही एक मोठी एक साईट अस्तित्वात आहे. तर आपल्याला इतिहासाचं पुन्हा एकदा नीट रिसर्च करणं जे गरजेचं म्हणत तशी या साईटने पुन्हा एकदा केलेलं आहे. तर आपण येऊया युरोपमध्ये. आता युरोप आणि साऊथ एशिया हे एक्झॅक्टली दोन सारखे प्रकार आहेत. आणि ते तुम्हाला लक्षात येईल की आणि की हे मी असं का म्हणतोय. युरोपसाठी दोन हायपोथेसिस समजल्या जातात. एक म्हणजे कुर्गन हायपोथेसिस आणि दुसरं अनाटोलियन हायपोथेसिस. तर अनाटोलियन हायपोथेसिस आपण जर थोड्या वेळ बाजूला ठेवूया. कुर्गन हायपोथेसिस जे आहे स्टेप थिअरी समजली जाते. मारिया गिंबुटासनी जवळपास 60-70 वर्षापूर्वी केली होती. सुरुवातीला ही थिअरी एवढी पुढे नव्हती पण आता सध्या पुरावे जे सापडले आहेत लिंग्विस्टिक्स जेनॉमिक्स आणि आर्किओलॉजी या तिन्ही पुराव्याप्रमाणे कुर्गन हायपोथेसिस हे महत्वाचं झालेलं आहे युरोपसाठी. पण हे कुर्गन हायपोथेसिस काय सांगतं आपल्याला तर युरोपची अँसेस्ट्री जी आहे ही थोडक्यामध्ये तीन टाईपचे लोक आहेत. सगळ्यात पहिले इथे युरोपमध्ये हंटर गॅदरर इंडिजिनस होते. क्रोमॅग्नन म्हणजे आपण जे सुरुवातीला बघितलं की जो एक होमोसेपियन तिथे शिफ्ट झाले होते ते जे ओरिजिनल हंटर गॅदरर्स होते ते तिकडे तसेच राहत होते. हे जवळपास 10,000 वर्ष ते 20,000 वर्ष जुने लोक आहेत. हे सध्याच्या युरोपियन सारखे अजिबात दिसत नाहीत. हे कम्प्लिटली वेगळे क्रोमॅग्नन अँसेस्ट्री आहे आणि ही त्यावेळी पहिली युरोपमधली अँसेस्ट्री आहे. त्याच्यानंतर दुसरी जी आहे जी तिकडे दुसरी पोचलेली आहे ती आहे अनाटोलियन फार्मर्स म्हणजे टर्कीमध्ये आणि मेसोपोटियामध्ये ज्यावेळी शेती ऍग्रिकल्चरची प्रगती झालेली आहे त्यावेळी एक असा इव्हेंट झालाय. एक्झॅक्टली त्याची कल्पना नाही की तो इव्हेंट हा वातावरण क्लायमेटशी रिलेटेड आहे तो इव्हेंट ओव्हर पॉप्युलेशनशी रिलेटेड आहे का दुसरं काहीतरी आहे. पण अराउंड 7,000 ते 8,000 वर्ष इसवी सन पूर्व हे जे टर्कीचे जे फार्मर अँसेस्ट्री आहे हे युरोपमध्ये शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तिसरी जी आहे स्टेप मायग्रेशन म्हटलं जातं. स्टेप मायग्रेशन हे तिसरे जे लोक आहेत हे जवळपास 5,000 वर्ष इसवी सन पूर्व हे यमनाया म्हणून जो एरिया आहे यमनाया हा ब्लॅक सी आणि कास्पियन सीच्या वरचा एरिया आहे म्हणजे सध्याच्या युक्रेन कझाकस्तान सदर्न रशिया त्या एरियातला एरिया आहे. तर यमनाया या एरियातले जे हंटर गॅदरर सुरुवातीला होते जे नंतर पॅस्टोरियलिस्ट म्हणजे
जनावर आणि गाई सांभाळणारे जे लोक होते हे हळूहळू युरोपमध्ये शिफ्ट व्हायला लागले अशी एक ही थिअरी आहे. स्टेप मायग्रेशन हे जवळपास 5000 वर्ष इसवी सन पूर्व सुरू झालेलं आहे आणि कुठच्याही मायग्रेशनचे मल्टिपल वेव्स म्हणजे लाटा येतात असं ते म्हणतात. तर त्यांची पहिली लाट आहे ही कॉर्डेड वेअर म्हणजे या टाईपचे काही तुम्हाला पॉटरी सापडते ती पॉटरी आणि बेलबिकर पॉटरी अशी ती सापडते आणि दोन तरी या लाटा सांगता येतात की स्टेप मायग्रेशनच्या झालेल्या आहेत आणि त्यांची वेगवेगळी अँसेस्ट्री सापडते. तर थोडक्यात असं म्हणता येईल की पूर्ण युरोप ह्या तीन या स्पेसिफिक वेगवेगळ्या अँसेस्ट्रीतनं बनलेलं आहे. आता हे पूर्ण ऍडमिक्सचर झालेलं आहे पण तुम्ही जर का डीएनए टेस्टिंग केलं तर प्रपोर्शन या तिन्ही लोकांचं हे वेगवेगळं सापडतं युरोपमध्ये आणि ही ती अशी ती थिअरी आहे. तर आपण ते बघूया की हे एक्झॅक्टली कोण होते लोक. तर कॉर्डेड वेअर कल्चर आणि बेलबिकर कल्चर म्हणजे थोडक्यात ही पॉटरीची कल्चर्स आहेत. कॉर्डेड वेअर कल्चर हे ईस्टर्न युरोप आणि सेंट्रल युरोपमध्ये सापडतं तर बेलबिकर कल्चर हे टिपिकली स्पेन इंग्लंड आयर्लंड या एरियामध्ये सापडतं. पहिल्यांदा प्रश्न होता की हे खरोखर लोकांचं मायग्रेशन आहे लोक स्थलांतर होत आहेत का हे फक्त आयडिया किंवा धर्म त्यावेळेचा जो धर्म आहे बेलबिकरला असं अजूनही कळत नाही की हा धर्म आहे एखादी संस्कृती आहे का फक्त आयडियाज आहेत. तर हे शिफ्ट झालेलं आहे. तर सत्य हे नेहमी दोन या गोष्टींच्या मध्ये असं म्हटलं होतं या बाबतीत की दोन्ही आहे म्हणजे इंग्लंडमध्ये लोक स्थलांतरित झालेले आहेत बेलबिकर कल्चरचे आणि स्पेनमध्ये बेलबिकर कल्चरची फक्त आयडियाज मायग्रेट झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना अजून पुरावे सापडलेले आहेत आणि ते पुरावे असे आहेत या थिअरीसाठी की हॅप्लोग्रुप R1A म्हणजे R1A हा जेनेटिक हॅप्लोग्रुप आहे जो मेजॉरिटीली स्टेप कल्चरमध्ये सापडतो. म्हणजे आता आपण ते स्टेप म्हणजे यमनाया कल्चर बघितलं यमनाया संस्कृती जी ब्लॅक सी आणि कॅस्पियन सीच्या वरती आहे जवळपास युक्रेन एरियामध्ये तर या कल्चर म्हणजे त्यांना आता सध्या कॉकेशियनही म्हटलं होतं थोड्याफार प्रमाणात पण या कल्चरचे जे लोक आहेत त्यांचा R1A हॅप्लोग्रुप म्हणजे हा जो वाय क्रोमोसोम हॅप्लोग्रुप आहे हा बऱ्यापैकी पहिल्यांदा शिफ्ट झालेला आहे तो युरोपमध्ये शिफ्ट झालाय आणि हे लोक कॉर्डेड वेअर कल्चर तिकडे घेऊन पोचलेले तसं दिसतं. तर जनरली एखाद्या टाईपचे लोक शिफ्ट होतात मायग्रेट होतात त्यावेळी असं तुम्हाला लक्षात येतं की त्यांच्या भाषा ते तिकडे घेऊन जातात त्यांची संस्कृती म्हणजे त्यांची पॉटरी असेल जेवण खाण्याची पद्धत असेल ते घेऊन जातात त्यांची जे धर्म देव असतात ते घेऊन जातात. तर पहिले हे जे त्यांचे सांगाडे सापडतात कॉर्डेड वेअर कल्चरचे ते इथे ते सापडलेले आहेत. R1A जे ज्याला म्हटलं जातं तो हॅप्लो ग्रुपच्या कॉर्डेड वेअर कल्चरचा कनेक्टेड असं समजलं जातं. आणि दुसरा जो आहे तो आहे R1B. R1B हॅप्लो ग्रुप जेनेटिक ते तुम्हाला दाखवतो की हे बेलबिकर कल्चरचे लोक आहेत. हे जनरली तुम्हाला UK आयर्लंड स्पेन या एरियामध्ये सापडतात. तर हे मल्टिपल म्हणजे मायग्रेशन वेव्स झालेले आहेत आणि ही थोडक्यात कुर्गन थिअरी आहे. दुसरी मी म्हटलं ते अनाटोलियन हायपोथेसिस हे आता बऱ्यापैकी मागे पडले तर त्यामुळे मी ते त्याच्यात आता जाणार नाहीये पण एवढंच लक्षात ठेवा की कुर्गन थिअरी सध्या युरोपमध्ये ऍक्सेप्टेबल आहे लिंग्विस्टिकच्या बाबतीत जेनेटिक्सच्या बाबतीत आणि आर्किओलॉजीच्या बाबतीत. नवीन पुरावे आले तर एखादे मागे पडू शकते पण सध्या तरी अकॅडमिक्सच्या म्हणण्याप्रमाणे ही महत्वाची थिअरी आहे. या टाइम लाईन्स आहेत हे सगळे कधी मूव्ह होत होते आपण मे बी पुढे सरकूया. वेळेप्रमाणे मी जरा फास्ट घेतो तर आपण येऊया इंडियन सबकॉन्टिनेंट कडे. तर इंडियन सबकॉन्टिनेंट भारत आणि आजूबाजूचे प्रदेश याच्यातले आपण दोन थिअरीज बघूया प्रायमरली. ऍटलिस्ट 5 थिअरी आहेत खरं तर. ते कुर्गन हायपोथेसिस जे आहे ते रिव्हाइज कुर्गन हायपोथेसिस म्हणतात ते एक आहे. म्हणजे ते म्हणजे थोडक्यात की यमनाया संस्कृतीचे लोक
क्वांटिक स्टेप्स मधले जे भारतामध्ये शिफ्ट झाले, नंतर आउट ऑफ इंडिया थिअरी आहे जी पण ती पण आपण पटकन बघूया. तर थोडक्यात याचं रिवाइज्ड कुर्गन थिअरी यांचं म्हणणं काय, तर भारतामधला प्रत्येक माणूस आज हा तीन अँसेस्ट्रीनी बनलेला आहे. आज आपणही म्हणजे जे मराठीत बोलतोय आज, तीन अँसेस्ट्री आहेत. आपण पहिलं आत्ता युरोपचं बघितलं तसंच हे स्ट्रक्चर आहे जवळपास, की अँशियंट अँसेस्ट्रल साऊथ इंडियन्स हे ओरिजिनल लोक, जे आपण आधी बघितलं की एक पहिली जी मायग्रेशन वेव्स निघाली ते लोक हे 10,000 ते 20,000 वर्ष तरी ऍटलिस्ट मागे ट्रॅक करतात. तर आपलं डीएनए टेस्टिंग केलं तर हा कंपोनंट सगळ्यात मोठा सापडतो सध्या. आणि जर का हा अगदी प्युअर कंपोनंट बघायचा असेल तर सध्या अंदमान मधले सेंटिनल आयलंड मधले काही जमाती आहेत त्यांच्यामध्ये हा पूर्ण 100% जवळपास सापडतो. भिल्ल किंवा गोंड जे आहेत आदिवासी आणि अशा जमाती की ज्यांचं ऍडमिक्सचर झालेलं नाहीये बाकीच्या शहरां गावांबरोबर, त्यांच्यामध्येही हा सापडू शकतो. दुसरा कंपोनंट आहे अँसेस्ट्रल साऊथ इंडियन, आणि हा कंपोनंट जवळपास 7,000 वर्षापूर्वीपासून दिसायला लागतो, 7,000 वर्ष इसवी सन पूर्व म्हणजे अराउंड 9,000 वर्ष. आणि तिसरा कंपोनंट आहे अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन. तर हे काय, तर आपण पटकन ही थिअरी बघूया की ही थिअरी सांगते आपल्याला की इराण मधलं ऍग्रिकल्चर जे आहे तर 7,000 वर्ष इसवी सन पूर्व इराण मधलं जे काही एलेमाइट झॅग्रोस माउंटेनच्या बाजूचं जे लोक होते ते हळूहळू ट्रान्सफर शिफ्ट झाले होते, आणि त्यांचं ही पहिली अँसेस्ट्री आहे. आणि दुसरी अँसेस्ट्री ही पॅस्टोरलिस्ट यमनायामधनं आलेले खाली अती. तर थोडक्यात हे अँसेस्ट्रल साऊथ इंडियन कोण होते, अँसेस्ट्रल साऊथ इंडियन्स जे होते ते हे टिपिकली असं समजलं जातं की हे द्रविडियन्स, प्रोटो द्रविडियन्स आहेत, द्रविडियन्सच्या आधीच आहे. मोस्ट लाईकली हे सिंधू संस्कृती मध्ये राहणारे लोक आहेत. सध्याच आत्ता, आणि याच्या आधी तीन वेगळे पुरावे आहेत. पहिला सगळ्यात पुरावा आहे ते म्हणजे थोडक्यात अँसेस्ट्रीचा, म्हणजे तिकडचे जे अँशियंट डीएनए काढलेले आहेत जवळपास 250 सांगाडे सापडलेले आहेत सिंधू संस्कृतीचे, त्याच्यामध्ये त्यांना जो एक हॅप्लोग्राफ सापडलेला आहे जो भारताचा आहे टिपिकल समजला जातो, थोडक्यात ओके एच हॅप्लोग्राफ हा समजला जातो, तुम्हाला राईट साईडला हा दिसत असेल इथे, तर एच हॅप्लोग्राफ हा जो आहे तो थोडक्यामध्ये सिंधू संस्कृतीचा हॅप्लोग्राफ आहे असा एक समज आहे, आणि तो भारतामध्ये शिफ्ट झालेला आहे. त्याचे दुसरे पुरावे असे आहेत की ज्यावेळी ही सिंधू संस्कृती हळूहळू कमी व्हायला लागली, नष्ट व्हायला लागली, म्हणजे अराउंड 1900 इसवी सन पूर्व यावेळी हे 19 आणि त्याचे क्लायमॅटिक रिझन्स होते. आपण हे सुभाषजींनी ज्यावेळी लेक्चर्स दिले त्यावेळी आपण हे पाहिलं होतं की त्याच्यानंतर हे लोक मोस्ट लाईकली पूर्वेकडे आणि पश्चिमकडे दोन्हीकडे शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं उरलेल्या भारताबरोबर ऍडमिक्सचर व्हायला सुरुवात झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये सुरुवात पहिले होते आपण ASI जे म्हटलं अँशियंट अँसेस्ट्रल साऊथ इंडियन्स ते होते, आणि त्यांच्याबरोबर हे ऍडमिक्सचर झालेलं आहे. ही 1900 BC च्या नंतरची गोष्ट. तर सिंधू संस्कृती याचं एक मुख्य फरक असा आहे की ज्यावेळी संस्कृती ही अस्तित्वात होती, जवळपास 4,000 वर्ष ही संस्कृती अस्तित्वात होती, ही पूर्णपणे अर्बन शहरी संस्कृती आहे. तुम्हाला इथे आपण बघितल्या आधीप्रमाणे की इथे तुम्हाला ड्रेनेज आणि सुवेज सिस्टीम दिसतात. इथे तुम्हाला जास्त वेपन्स शस्त्र वगैरे सापडत नाहीत. त्यांच्या बऱ्यापैकी ही फ्लॅट संस्कृती आहे, म्हणजे थोडक्यात या संस्कृतीमध्ये राजे किंवा असे कोणीतरी चीफ वगैरे असं सापडत नाही. तिथे तुम्हाला पॅलेसेस सापडत नाहीत त्या घरामध्ये. तर ही पूर्णपणे एक अर्बन संस्कृती आहे, ज्याला आपण अर्बन आषाढी म्हणतो, की ज्याच्यामध्ये 80% किंवा जास्त लोक हे शेतीवर अवलंबून नसतात.
तर हे कारागीर आहेत किंवा ट्रेडर्स आहेत, मर्चंट्स आहेत, मोस्ट लाईकली हे लोक सेम जे मेसोपोटियामध्ये यांची उल्लेख आहेत की मेलुहा नावाच्या प्रांताबरोबर व्यापार चालतो, तर हे मोस्टली हे मेलुहन्स आहेत ओरिजिनल, असा एक अशी एक ही थिअरी आहे. आणि थोडक्यात सांगायचं तर हे कल्चर जे आहे जवळपास 75,000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेलं कल्चर, हे दोन नद्या आहेत सरस्वती आणि ऋषद्वती, त्यांचं पाणी शिफ्ट झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे हे बऱ्यापैकी हे कल्चर बदललेलं आहे आणि त्यांना सोडून जावं लागलं असणार हे आपण बघितलं होतं. तर हे शिफ्ट झालेले आहेत दुसरीकडे. हे कुठे शिफ्ट झाले हा मोठा प्रश्न आहे, कारण हे स्क्रिप्ट आपल्याला सापडत नाही. काही पुरावे आहेत, हे स्क्रिप्ट म्हणजे वाचता येत नाही आणि त्याचं गेली 200 वर्ष ते स्क्रिप्ट डिकोडिंग चालू आहे पण अजून कळत नाहीये. पण काही तुम्हाला इंडिकेशन्स आहेत, म्हणजे सध्याची जी ब्राह्मी आहे, तामिळ ब्राह्मी आहे, त्याचं काहीतरी कनेक्शन असेल असे एक शक्यता आहे. आता फॉर एक्झाम्पल हे किझाडी मध्ये उत्खनन केल्यावर मिळालेल्या पॉटरीचे जे तुकडे आहेत त्याच्यावरचे ज्या चिन्ह आहेत ती सिंधू संस्कृतीमध्ये सापडणाऱ्या चिन्हासारखी आहेत, म्हणजे हे बरीच एक्झाम्पल्स आहेत इथे. नंतर हे इथे राईट साईडला तुम्हाला जे सील दिसत आहे ते तमिळ द्रविडियन्सचं म्हणणं आहे की हे जलकट्टूच सिम्बल आहे. आता जलकट्टू म्हणजे एक बैलाच्या शर्यती आणि बैलाच्या बरोबर जे वेगवेगळे खेळ असतात त्याचे हे सिम्बल आहे असं एक त्याच्यामध्ये एक थिअरी आहे. त्याच्यानंतर जी सध्याची द्रविडियन भाषा संस्कृती आपण म्हणतो ती ज्या पूर्णपणे साऊथ इंडियामध्ये आहेत तर त्या द्रविडियन भाषा आणि एच हॅप्लोग्राफ हे बऱ्यापैकी सेम एरियात एकत्रित झालेत असं एक म्हणता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही आता हा मॅप बघितला, डावीकडचा मॅप आहे हा भाषेचा मॅप आहे द्रविडियन भाषा, ज्या चार मेजर आहेत तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नडा, आणि राईट साईडचा मॅप जो आहे जो एच हॅप्लोग्राफचा दाखवतो तर हा बऱ्यापैकी ओव्हरलॅप्ड आहे. तसंच या थिअरी प्रमाणे असं म्हटलं होतं की प्रोटो द्रविडियन लँग्वेज ट्री ही ओरिजिनल सिंधू संस्कृती प्रमाणे याची शक्यता फार जास्त आहे. तर हा राईट साईड वरचा हा जो इंडिकेशन दाखवतोय की 8,000 वर्षापूर्वी अराउंड इराणियन एलामाइट्स किंवा झॅग्रॉस माउंटन मधनं शिफ्ट झालेले लोक ऍग्रिकल्चर करून हे सिंधू संस्कृती मध्ये शिफ्ट झालेले आहेत. अराउंड 3,000 वर्ष तरी ते तिथे होते आणि क्लायमॅटिक चेंजेस झाल्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं आणि ते बाकीच्या हिंदुस्थानाबरोबर ऍडमिक्स झालेले आहेत आणि खाली दक्षिण भारतामध्ये सेटल झालेले आहेत. तर ही हा त्याचा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट येतो त्याच्यानंतर. आता हा पार्ट तो लिंग्विस्टिक्स मधनं. लिंग्विस्टिक्स मध्ये असं आपण बघतो की बऱ्यापैकी इंडो युरोपियन लँग्वेजेस सेम आहेत. म्हणजे अराउंड 250 वर्षापूर्वी कलकत्त्यामध्ये विल्यम जोन्स नावाचा एक जज होता, त्याच्या असं लक्षात आलं की संस्कृत ही एक्झॅक्टली सेम जरी नसली तरी बऱ्यापैकी सारखी आहे लॅटिन आणि ग्रीकला. आणि त्याच्यात त्याला संस्कृत ज्यावेळी तो शिकला त्यावेळी हे लक्षात आलं आणि तिकडनं हे सगळं सुरुवात झालं. आता तुम्ही हे वाचू शकता इथे की इंग्लिशमध्ये तुम्ही म्हटलं हुईज युअर सन, तर संस्कृतमध्ये कहा तवसनू, किंवा लिथुआनियनमध्ये कसा टावसनू, हे बऱ्यापैकी सिमिलर आहे. त्याच्यानंतर जे ज्याला आपण ऍक्सल वर्ड्स म्हणजे त्यावेळी रथ वगैरे ही त्यांची संस्कृती होती, तर ऍक्सिस आणि हे सगळे वर्ड्स आहेत हे बऱ्यापैकी सारखे आहेत. रूट वर्ड्स रथाचे जे आहेत हे बऱ्याच लँग्वेजेसमध्ये सारखे आहेत. हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी हे चेंजेस करायला सुरुवात केली की हे नक्की काय आहे. हा त्याचा जो त्याचा जो बेस आहे की इंडो युरोपियन लँग्वेजेस ह्या सेम आहेत का, इथपासून हे संशोधन सुरू झालं. त्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न आला तो म्हणजे काही रेसिस्ट आणि कलोनियलिस्ट हिस्टोग्राफर्सनी ती तो बऱ्यापैकी ती हिस्ट्री चेंज केली आणि त्यांनी बऱ्यापैकी जरा जे एक स्टेबल हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो
ती जरा त्याच्यानंतर मागे पडली. सध्या परत एकदा आपण जर का बघायला गेलो तर ही संशोधन परत सुरू झालेलं आहे आणि हे तिन्ही डायरेक्शननी होतोय, जेनेटिक्स, लिंग्विस्टिक्स आणि आर्किओलॉजी. तर आता ही प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली आहे, तर ही थोडक्यात आपण ही जर का ट्रेस केली तर ही मराठीपर्यंत जवळपास येते आणि त्याच्यामध्ये आपण इंडो इराणियन, इंडो आर्यन या सगळ्या भाषा त्याच्यामध्ये सापडू शकतात. किंवा ही टिपिकल जर का राईट साईडची तुम्ही लँग्वेज फॅमिली बघितली, प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली म्हणतात, तर संस्कृतची एक ब्रँच आहे इथे राईट साईडला आणि त्याच्यामध्ये मराठी, गुजराती, पंजाबी सगळ्यात सापडतात. आणि ॲट द सेम टाइम एक प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज बरोबर तुम्ही जर का R1A हॅप्लोग्राफ कम्पेअर केला तर तो हॅप्लोग्राफ तो जो आहे तो बऱ्यापैकी युरोप आणि साऊथ एशिया याला कव्हर करतो. तर हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात यायला लागलं त्यावेळी ही कुर्गन थिअरी जरा थोडी पुढे यायला लागली. आता हेच जर का प्रोटो इंडो युरोपियन आपण जिओग्राफिकल एरियात पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे बऱ्यापैकी एक कॉमन एरिया आहे. आणि जर का आधी तुम्ही कुर्गन थिअरी आपण जे बोललो ते जर का लक्षात घेतलं तर असं कळू शकतं की एकच हे यमनाया कल्चर आहे हे पश्चिमेकडे युरोपमध्ये गेलेलं आहे R1A आणि R1B हॅप्लोग्राफ घेऊन आणि भारतामध्ये R1A घेऊन आलेलं आहे. आणि जवळपास आज 17-18% भारताचं ऍडमिक्सचर जे आहे हे R1Aचं आहे. म्हणजे त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की प्रत्येक भारतीय माणसात तिन्ही टाईपचे अँसेस्ट्री आहे आणि ही अँशियंट नॉर्थ इंडियन अँसेस्ट्री ही सगळ्यात नवीन आहे. तर हे थोडक्यात बेसिकली याचे तीन वेगवेगळे हे होते, थिअरीज होत्या. ऍडिशनल जे असं म्हणता येईल की आउट ऑफ इंडिया थिअरी, तर आउट ऑफ इंडिया थिअरी ही मेनली जी प्रपोनंट आहेत तर त्याचेही प्रोज अँड कॉन्स आहेत. सध्या मुख्य प्रश्न आहे की आउट ऑफ इंडिया थिअरीसाठी भारताच्या बाहेर पुरावे सापडत नाहीत. म्हणजे आपण जे तीन हे कंपोनंट पाहिले, ANI, ASI आणि ASI, हे तिन्ही कंपोनंट एकत्र असलेले एखादा पुरावा युरोपमध्ये सापडला किंवा दुसरीकडे सापडला तर ते प्रूव्ह करता येऊ शकते. पण आणि आर्किओलॉजीबद्दल पण काही फारसं म्हणता येत नाही. तर सध्या कुर्गन थिअरी ही अकॅडमिक्समध्ये जास्त ॲक्सेप्टेड आहे जोपर्यंत त्याचे आपल्याला काही पुरावे मिळत नाहीत. मला वाटतं वेळेच्या ह्याच्याप्रमाणे मी हे जर आवर्त घेतो, मला वाटतं हे शेवटचं मी स्लाइड म्हणतो की हे आफ्रिकन बांटू मायग्रेशन आहे. हे फार कॉम्प्लिकेटेड मायग्रेशन आहे. आफ्रिकेचं जे मायग्रेशन हे आतमध्येच जास्त झालेलं आहे बांटू कल्चरमध्ये. आणि मोर ऑर लेस 5,000 वर्षापूर्वी 6,000 वर्षापूर्वीपासून ते इंटरनली बऱ्यापैकी ते शिफ्ट झालेले आहे. लेफ्ट साईडला जवळपास वेस्टर्न आफ्रिकेपासून ईस्टर्न आफ्रिकेपर्यंत ते जेनेटिक कल्चर बऱ्यापैकी ते पसरलेलं आहे. तर त्याच्यातही तुम्हाला युरोशियन आणि एसएचे दोन्ही टाईपच्या अँसेस्ट्री सापडतात. थोडक्यात म्हणायचं झालं तर सगळ्यात जास्त जगातली आज जी जेनेटिक डिव्हर्सिटी आहे ही आफ्रिकेमध्ये आहे आणि ते अजून एक प्रूफ आहे की आउट ऑफ आफ्रिका थिअरी ही अजूनही खरी आहे. मला वाटतं मी इथेच जरा आवर्त घेतो कारण बऱ्यापैकी आपल्याला वेळ झालेला आहे. तर थँक्स फॉर लिसनिंग. आय होप एव्हरीवन स्टील अवेक. एनी क्वेश्चन्स? इफ यू कॅन स्विच ओवर टू क्वेश्चन मोड. ओके, फारच एक्सलंट होतं. थोडंफार ओव्हरवेलमिंग पण होतं असं मला तरी वाटलं. भरपूर कंटेंट आहे आणि तू जरी कितीही म्हणालास की एकाच एपिसोडमध्ये तुला हे सांगायचं आहे, आय डोंट थिंक सो. आपल्याला ह्याच्यावरती काही सेक्शन्स तुला दुसऱ्या सेशनमध्ये घ्यावे लागतील. म्हणजे हे एका ह्याच्यात नाही करता येणार कव्हर आपल्याला, कारण मग तुला जो ते जे जे माहिती आहे तर ती पूर्णपणे माहिती उलगडून सांगताना असं फारच कंप्रेस केल्यासारखं होईल. तर तसं करण्यापेक्षा आपण तुझं सेकंड आणि थर्ड सेशन पण आपण ठरवूया.
तर प्रश्नांकडे आता आपल्याकडे वेळ खरं तर कमी आहे, म्हणजे ऍक्च्युली उलटून पण गेली आहे 9:30, त्यामुळे आपण मग कदाचित एक 5 मिनिटात आवरून हे करू. आपण थोडक्यात एक दोन प्रश्न काही लोकांनी विचारले होते. ओके, तर मी पहिला प्रश्न ह्याच्यात घेतो. वैशाली बेलसर यांचा प्रश्न आहे, भारतात डायनासोर फॉसिल्स सापडतात का? हो, डेफिनेटली भारतामध्ये डायनासोर फॉसिल सापडलेले आहेत. बऱ्यापैकी संशोधन झालेलं आहे, एस्पेशली डेक्कन ट्रॅपच्या खाली कर्नाटका आणि तमिळनाडू एरियामध्ये डेफिनेटली आहेत. कुठचा इरा किंवा कुठचे डायनासोर आहेत त्याचा माझा फारसा अभ्यास नाही आहे, पण भारतामध्येही आहेत डेफिनेटली. मी ते जरा शोधून परत सांगू शकतो सेपरेटली की कुठच्या टाईपचे डायनासोर आणि कुठच्या इरामधले डायनासोर होते ते सांगू शकतो नंतर. ओके, पुढचा प्रश्न मी घेतो. सुनील मुंडले यांचा होता. इज देर एनी हायपोथेसिस ऑन नेचर ऑफ कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट्स ऍट ईच ऑफ द 6 एक्सटिंक्शन पंक्चुएशन? हो, डेफिनेटली. म्हणजे 5 एक्सटिंक्शन जी झालेली आहेत त्याच्यातले प्रत्येक एक्सटिंक्शन हे कशामुळे झालं आणि त्याच्यात किती परसेंटेज बायोडायव्हर्सिटी बाकी राहिली याचं सगळं थिअरीज आहेत, त्याचे पुरावे आहेत. काही व्होल्कॅनोमुळे झालेले आहेत, काही ॲस्टरॉइडमुळे झाले आहेत, काही विंटर न्यूक्लिअर विंटर सारखा जो एक क्लायमॅटिक चेंज त्यांनी झालेले आहेत. पण हे डिटेलमध्ये म्हणजे खरं सांगायचं तर एक्सटेन्शन हाच एक पूर्ण एक तासाचा टॉपिक आहे. तर पण आन्सर, शॉर्ट आन्सर इज येस, त्याचे पुरावे आहेत आणि हे पूर्ण पॅलिओजिओलॉजिस्टचा एरिया होतो. म्हणजे इंटरेस्ट असेल तर आपण कधीतरी त्याच्यातनं जाऊ पण शकतो, पण मी सांगू शकतो सेपरेटली. मयुरी यांनी ऍक्च्युली त्याचा उत्तर देण्याचं पण हे केलं होतं. 6th एक्सटिंक्शन, मॅन मेड एक्सटिंक्शन, अँड शी सजेस्टेड अ बुक, एलिझाबेथ कोलबर्ट्स बुक, द 6th एक्सटिंक्शन इन अननॅचरल हिस्ट्री. राईट, राईट. नंतर सुनील मुंडले यांचा दुसरा प्रश्न होता. इज दिस ह्युमन मायग्रेशन बेस्ड ऑन IBM नॅशनल जिओग्राफिक ह्युमन मायग्रेशन ट्रेसिंग प्रोजेक्ट? येस, ते दॅट्स वन ऑफ द प्रोजेक्ट. देर आर ऍक्च्युली मेनी प्रोजेक्ट दॅट आर ऑन गोईंग ऑन दिस टॉपिक. सो IBM, खरं सांगायचं तर आता जो ह्युमन जेनोम प्रोजेक्ट आहेत हे सगळे डेटा सायन्सेस आहेत. म्हणजे हा डेटा अँशियंट DNA लॅब्स आहेत वर्ल्ड वाईड. आता सध्या जवळपास प्रत्येक कंट्रीच्या 2 ते 3 लॅब्स आहेत. तुम्हाला तुमच्या कंट्रीमध्ये सापडणारे जे सांगाडे आहेत त्याचा तुम्ही होल जिनोम ज्यावेळी काढता तो जिनोम आल्यानंतर त्याचा डेटा जवळपास ओपन सोर्समध्ये येतो आणि मग कोणीही तो घेऊन ऍक्च्युली काम करू शकतो. म्हणजे इव्हन आपल्यालाही तो मिळू शकतो. कारण आणि हे सध्या आर्मचेअर डेटा सायन्स सारखं झालेलं आहे. म्हणजे आपण जे पूर्वी ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर म्हणायचो तसे आता बऱ्यापैकी ॲमॅच्युअर जेनेटिसिस्ट हे फील्ड नवीन बऱ्यापैकी झालेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ डेटा सायन्स. तर हा प्रश्न जो आहे IBM नॅशनल जिओग्राफिक ह्युमन मायग्रेशन ट्रेसिंग प्रोजेक्ट, दॅट्स ॲक्च्युली वन ऑफ द मेनी प्रोजेक्ट दॅट आर वर्किंग ऑन दिस. ॲक्च्युली मला वाटतं मी 1 का 2 स्लाईड त्याच्यात त्या प्रोजेक्टमधल्या वापरलेल्या आहेत IBM च्या प्रोजेक्ट मधल्या. ओके, सही. अजून मयुरी त्यांचा अजून एक प्रश्न आहे. हाऊ इज रामायण अँड महाभारत कनेक्टेड विथ दिस? ओ, व्हेरी गुड क्वेश्चन. तर ते आपल्याला वेळ मिळाला नाही, खरं तर मी तिकडे गेलो असतो. एक त्यातलं मुख्य काय होतं की लिंग्विस्टिक्स, रामायण आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते ऋग्वेद, कारण ऋग्वेद हा सगळ्यात पहिला समजला जातो. तर हा फार मोठा टॉपिक आहे खरं तर. एक समजलं जातं की ॲक्च्युअल तुमचे जे धर्मग्रंथ किंवा ग्रंथ आहेत हे तुम्ही पुरावे म्हणून वापरू शकत नाही डायरेक्टली, पण त्याचं लिंग्विस्टिक्स म्हणून अनालिसिस करू शकता. तर फॉर एक्झाम्पल ऋग्वेद हा या सगळ्या लॉजिकप्रमाणे जवळपास 2500 ते 3000 वर्ष म्हणजे BC इसवीसनपूर्व लिहिला गेला असा एक समज आहे. नंतर तो पण तो भारतात लिहिला गेला अशी गॅरंटी नाहीये. तो बाहेर ना आला म्हणजे यमुना संस्कृती आपण जी पाहिली ती
आणि भारतामध्ये येऊन तो परत एकदा म्हणजे जरा बदलला, कारण भारतातले काही स्पेसिफिक 35 ते 40 द्रविडियन शब्द ऋग्वेदात सापडतात. त्याच्यानंतर उपनिषदांमध्ये चेंज होईपर्यंत जवळपास 100 ते 200 शब्द सापडतात. तर त्याच्यातनं तुम्हाला संस्कृतीचं एकत्र येणं पण कळतं. पण ऋग्वेदाचं एक महत्वाचं हे आहे पार्ट, आपल्या टिळकांनी ऍक्च्युली पुस्तक लिहिलं होतं आर्क्टिक होम इन वेदाज म्हणून, देशामध्ये त्यांनी असं हे 1903 ची गोष्ट आहे, टिळकांनी ज्यावेळी पुस्तक लिहिलं होतं त्यावेळी, आणि त्यांनी ते पुरावा करून दाखवलं होतं, पुरावे दाखवलं की आर्य हे कसे आर्टिक सर्कलच्या वरती राहत होते ऋग्वेदावरनं, म्हणजे त्याच्यावरनं ऋचा ज्या आहेत त्याच्यातली वर्णनं, संध्याकाळ किती वेळ होते, किती महिने चालते, किंवा अशा त्यांनी असे पूर्ण पुस्तक लिहिण्याएवढे पुरावे काढले होते जे जवळपास खरं होत आले आत्ता. म्हणजे आणि त्यांनी लिंग्विस्टिक्स आणि पुस्तकांशिवाय फारसं काही वापरलं नव्हतं. आणि म्हणजे माझं म्हणायचं हे की महाभारत आणि रामायण ह्या ज्या गोष्टी आहेत या जनरली ऋग्वेदानंतरच्या समजल्या जातात, आणि त्याची कालगणना ही ब्रॉन्झ एज टू आयर्न एज मध्ये जाते. कारण महाभारतात सापडणारी शस्त्र आणि त्याच्यात येणारे उल्लेख जागांचे वगैरे, तर हा एक मोठा हे प्रश्न आहे. पण ऍट द सेम टाइम हे पुरावे म्हणून डायरेक्ट वापरता येत नाही, पण लिंग्विस्टिक्स म्हणून हे डेफिनेटली वापरता येतात. आणि खरं सांगायचं तर म्हणजे ओरिजिनल ऋग्वेद जे आहेत त्याच्यानंतर महाभारत, आता महाभारत हा 1,10,000 श्लोक आहेत, पण भांडारकर आवृत्ती ही 25,000 श्लोकांची आहे. तर ते चेंजेस काढून तुमची संशोधित आवृत्ती काढून त्याला करणं हा एक मोठा एक प्रकार समजला जातो. आणि हा फक्त आपण याच्यातनं गेलो, हा फक्त भारताचा नाहीये, हा सगळ्याच जगाचा एक हा प्रश्न येतो की तुम्ही ग्रीकांचं ओडिसी किंवा इलियड वापरणार का, किंवा बायबलचं ओल्ड टेस्टामेंट वापरणार का, तर हा मोठा एक प्रश्न असतो या सगळ्या हिस्ट्रीमध्ये. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला ते ठरवणं आहे की कुठचा भाग तुम्ही वापरू शकता आणि कुठचा सोडू शकता. तर आन्सर थोडक्यात असं आहे की रामायण आणि महाभारत हे फार मोठे ग्रंथ आहेत आणि ते संशोधनात वापरले जातात, पण प्रायमरली लिंग्विस्टिक साईडनी. ओके, आपण आता ऍक्च्युली वेळेमुळे थोडं आवर्त घेऊया. अजून एक प्रश्न आला होता प्रज्ञा गाडगिळेंचा, ऋग्वेद हे यमुना या कल्चर मधून आले त्याला काही प्रूफ आहे का, त्या एरियामध्ये ऋग्वेदचा उल्लेख वगैरे काही आहे का? त्याला डायरेक्ट प्रूफ नाहीये, म्हणजे आता मी हे इनडायरेक्ट प्रूफ जसं म्हटलं की टिळकांचं तशी भरपूर एव्हिडन्स आहेत. दुसरं असं की आता फॉर एक्झाम्पल आपलं गरुड पुराण जे किरवंत वापरायचे याच्यासाठी आपले स्मशानात किंवा अंत्यविधीसाठी जे वापरलं जातं ते हे युक्रेनमध्ये वापरले जाणाऱ्या सिंटास्टा कल्चरला फार सिमिलर समजलं जातं, की ते विष्णू पुराण आणि सिंटास्टा कल्चरचं आपण कधी इमॅजिन केलं नसतं, पण ते बऱ्यापैकी त्यांना ओव्हरलॅप आहे. त्या बाबतीत बऱ्यापैकी साम्य आहे. इव्हन ऋग्वेदांचे आता मी त्याच्यात डिटेलमध्ये गेलो नाही, पण ऋग्वेदात येणारे जे सगळे देव आहेत मित्र, इंद्र, वरुण, हे सगळे देव लिथुआनियन, ईस्ट युरोपियन आपले जे भाषा आणि कल्चर्स आहेत, इव्हन सिरियन, त्याच्यामध्ये हे सगळे देव सेम आहेत, एक्झॅक्टली सेम आहेत. आणि म्हणजे मी जवळपास कल्चर आणि रिलीजन ऍड्रेस केलं नाही याच्यामध्ये, फक्त भाषाच ऍड्रेस करत होतो. पण जर का तुम्ही कम्पेरेटिव्ह रिलीजन हा जो एक पार्ट आहे अँथ्रोपॉलॉजीचा त्याच्यामध्ये हे जातं, आणि हे फार इंटरेस्टिंग आहे, वाचण्यासारखं आहे. आणि त्याच्यावर मी असं सांगेन की आपल्या इरावती कर्व्यांचं पुस्तक आहे संस्कृती म्हणून, त्यांनी हे फार मस्त केलेलं आहे. हे जवळपास 50-60 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत. आणि दुर्गा भागवतांचं पण काही लेख आहेत, ते आता मी जरा विसरलो आहे एक्झॅक्टली कुठचा तो, पण त्यांनी पण असं कम्पेरेटिव्ह रिलीजन हे केलेलं आहे, त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. तर थोडक्यात म्हणजे की हे सगळे हे रिलीजन हा त्याचा ऑब्व्हियसली संस्कृतीचा एक भाग आहे, मोठा भाग आहे, आणि ते तुम्हाला दिसतं की तो ओव्हरलॅप दिसतो सगळीकडे.
माझं असं सजेशन आहे प्रणील की तू खूप छान बोललास आज, मला फार आवडलं तुझं, तू आज व्याख्यान ठेवलंस ते आणि त्याच्याबरोबर जे तू स्लाइड शो दाखवलास ते पण खूप छान होतं. ऍक्च्युली माझं सजेशन आहे की तू अजून म्हणजे तुझा पुढचा भाग म्हणतोयस रिलीजन आणि याच्यावरचा थोडा अभ्यास करून ये आणि परत आम्हाला उलट अजून याच्याबद्दल माहिती दे आणि स्लाइड शो दे. म्हणजे मला मला विचाराल तर कितीही प्रश्न विचारले आणि कितीही बोललो तरी आपल्याला वेळ कमी पडणार आहे. आपलं आता घड्याकडे लक्ष असायला हवं, 9:50 झालेत. सो आपण आता पुढची प्रश्नोत्तर मे बी नेक्स्ट टाइमला ठेवूया आणि अजून तू सेशन्स घे याच्यावर, याच्यावर अजून तुझ्याकडे जेवढी माहिती आहे ना प्लीज ट्राय टू शेअर विथ ऑल ऑफ अस आणि वी विल लाईक टू हिअर. खरंच खूप छान झालं, मला स्वतःला खूप आवडलं. मी कंटिन्युअस फोन एकदाही बाजूला काढून ठेवलेला नाहीये, कंटिन्युअस ऐकते तू काय सांगतोयस ते आणि मॅप बघते एकीकडे काम करता करता. धन्यवाद. मी जरा म्हणजे मोठा हा कालखंड होता 5.5 मिलियन वर्ष, त्यामुळे जरा कन्स्ट्रेंट करण्यात फारच कठीण होतं एक 1.25 तासामध्ये, पण ऍटलिस्ट तुम्ही जागे राहिला असाल तर मला बरं वाटेल. नाही सगळे जागे सगळे जागे आहेत, कोणी झोपलेला नाही. खूप छान विषय आणि मला स्वतःला पण मोह म्हणजे मी आवरला प्रश्न विचारायचा की आपल्याकडे जे सत्ययुग द्वापर युग यु नो लाईक कलियुग हे सगळे प्रत्येकाला अब्ज अब्ज वर्ष म्हटलंय, सो तू बिलियन बिलियन बोलतेस तर मी म्हटलं अरे हे खरंच आहे म्हणजे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे जी मी ह्याच्यात बोललो नाही अजिबात, आपलं द्वारका वगैरे हे जे सगळे पाण्यात बुडालेल्या ज्या सिटीज आहेत त्या ह्याच्यामध्ये कुठेच फिट करता येत नाहीत. म्हणजे त्याचं जरा संशोधन अजून जास्त होणं एक्सपेक्टेड आहे, पण ते 10,000-15,000 वर्ष मागे जायची शक्यता फार जास्त आहे. म्हणजे आपण एक ते गोब्यातली टेपे बघितलं टर्की मधलं, त्याला ते समकालीन जायची शक्यता आहे आणि पूर्ण इतिहास चेंज होऊ शकतो. तर भीमबेटकाचा पण उल्लेख आपण म्हणजे घेतला नाही ह्याच्यामध्ये, पण भीमबेटक्याला पण बरेच चित्र वगैरे सापडले बरोबर. भीम आता भीमबेटकाचं अजूनच एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. भीमबेटकामध्ये घोड्यावर बसलेले लोक दिसतात जे फार इंटरेस्टिंग आहे. ते कधीतरी आपण बोलू आता त्याच्यात जात नाही, पण भीमबेटका हे 20-25 हजार वर्ष जुनं आहे आपल्याकडचं. आणि ते जे सुरुवातीला मी बोललो की ते अँशियंट अँसेस्ट्रल साऊथ इंडियन्स ही जे आपले ओरिजिनल भारतातले जे लोक आहेत ज्यांनी केलेल्या त्या गोष्टी आहेत. दुसरी एक गोष्ट आहे आपल्या कोकणामध्ये मिळणारे पेट्रोग्लिप्स. सध्या रत्नागिरीला असंख्य पेट्रोग्लिप्स त्या कड्यांवर सापडत आहेत गेले 10-20 वर्ष, आणि ते फार जुने आहेत. ते अराउंड 15-30 हजार वर्ष जुने आहेत अशी एक शक्यता आहे. तर तुम्ही नुसतं कोकणातले पेट्रोग्लिप्स वर सर्च मारले तरी सुद्धा तुम्हाला ते दिसतील. गुगल करा, तिकडेच तुमचा अर्धा तास जाईल. मला असं वाटतं की आपण आपले प्रश्न वगैरे जे असतील ते हवं तर व्हॉट्सअप वरती तुम्ही टाका, आपण कलेक्ट करू ते आणि ते पुढच्या क्यू एन ए ला थोडासा जास्ती वेळ देऊन आपण हे करू. माझ्या मते म्हणजे आय विल वर्क विथ प्रणील आणि विल अरेंज मोर सेशन्स फ्रॉम हिम आणि याचीच आपण एक किंवा अजून किंवा दोन अजून भागांची तरी मिनिमम सिरीज आपण करूयात आणि त्याच्याकडचं बरंच आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ. आणि आजच्या पुरतं आपण आज इथे आपल्याला थांबावं लागेल. थँक्यू सो मच. सगळेजण आलात त्याच्याबद्दल तर आभारी आहेच, पण प्रणीलच खूप कौतुक की ऍक्च्युली सगळ्यांना त्याने म्हणजे खूप सारे इथे लोकांचे कुडोज पण मिळतात तुला, त्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं खुर्चीत खेळवून ठेवलेला आहे सगळ्यांना तू, त्यामुळे इट्स व्हेरी फॅन्टॅस्टिक, रिअली अप्रिशिएटेड. थँक्यू प्रणील. थँक्यू प्रणील आणि थँक्यू चेतन.